मला डॉक्टर अभय बंग यांची मुलाखत घेण्याची संधी संयोजकांनी दिली त्याच्याबद्दल प्रथम मी मनापासून त्यांचे आभार मानतो पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे तुम्ही स्वत वर्ध्याला सेवाग्राम आश्रमामध्ये गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झालेल्या एका वातावरणामध्ये लहानाचे मोठे झालात तुमचं कुटुंब सुद्धा याच विचाराचं पाईक आहे त्या संबंध विचारांनी जगलेल्या लोकांच्या कुटुंबामध्ये समुदायामध्ये तुम्ही लहानाचे मोठे झालात तर त्याचा तुमच्यावर काय प्रभाव पडला असं तुम्हाला वाटतं माझ्या आयुष्याची जवळपास पहिली पस्तीस वर्ष म्हणजे अर्धा आयुष्य त्या वर्धा नगरी आणिच्या आजूबाजूलाच गेला आणि म्हणून वर्धेला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जरी आलो तरी माझी भावना आईकडे परत आल्यासारखी आज आहे माझ्या लहानपणी हे वर्धा शहर तुलनात्मक दृष्ट्या छोट होतं आणि या शहराच्या थोडस परिसराच्या बाहेर गांधी आणि विनोबांनी सुरू केलेले विविध आश्रम आणि संस्था होत्या त्यापैकीच तीन आश्रमात मी वाढलो महिलाश्रम सेवाग्राम आश्रम आणि गोपुरी आश्रम स्वातंत्र्य मिळून काही वर्ष झाली होती गांधीजी नव्हते पण गांधीजींची उपस्थिती सर्वत्र जाणवायची प्रत्येकच मातीच्या कणामध्ये आणि प्रत्येकच क्षणामध्ये प्रत्येक विचारामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये गांधीजींची छाया असायचीच विनोबा होते दूर होते भूदान पदयात्रेत देशभर फिरत होते पण पुन्हा एखादी पक्षिणी फिरत असावी पण तिचं लक्ष घरट्याकडे असावं तसं विनोबांचं लक्ष इथे असायचं या सगळ्या वातावरणात मी वाढलो माझ्या अवतीभोवतीचे सर्वच लोक त्यावेळेचे स्वातंत्र्य सैनिक होते ताम्रपटधारी नाही खरंच जेलमध्ये जाऊन आलेले जवळपास प्रत्येकजण खादी घालायचा अर्धवर्धा शहर गांधी टोप्यांनी भरलेलं होतं आणि समाजासाठी जास्तीत जास्त त्याग कसा करायचा असलीच ते याची चढावड होते माझे आई वडील दोघेही गांधीजी विनोबांनी प्रभावित झालेले आणि त्यांचं जीवन हे जितकं शक्य आहे तितकं ते आदर्शापर्यंत जाण्यासाठी त्यांचा प्रयत्न असायचा मला आठवतं आमच्या लहानपणी माझे वडील पूर्वी प्रोफेसर होते भूदान यज्ञामध्ये त्यांनी आपलं जीवनदान दिलं प्रोफेसर की सोडली आता कमीत कमी गरजांमध्ये आपल्या कुटुंबाचा निर्वाह चालवायला हवा म्हणून वडिलांनी एकदा बसून अशोक माझा मोठा भाऊ आणि माझ्यासोबत चर्चा केली की आता आपल्याला फक्त शंभर रुपयामध्ये जगायला शिकलं पाहिजे मग काय काय काटकसर का कस करायची कसं स्वावलंबन साध्य करायचं आणि हे सगळे आदर्श त्यांच्या जीवनात अगोदर प्रगट होत होते तर अशा वातावरणामध्ये मी वाढलोय माझं सौभाग्य खरं म्हणजे या शाळांमधल्या नैतालिम शाळांमध्ये आश्रमामध्ये मी शिकलो नैतालीमच्या बाबतीत कदाचित आपण पुढे बोलू त्याच्या विस्तारात आता जात नाही पण असे आईवडील असं हे वर्धा गाव इथली नैतालीम शिक्षण पद्धती आणि महात्मा गांधी आणि विनोबांचे विचार या सगळ्यांमध्ये माझं आणि जी काही जडणघडण व्हायची ती झाली मी शाळांच्या सोबतच अजून एक प्रमुख प्रभाव म्हणजे आई आईवडील आम्हाला लहानपणी बुधान पदयात्रेत घेऊन जायचे त्यामुळे दरवर्षी आठ आठ दहा दहा दिवस आम्ही खेड्याखेड्यात पदयात्रा करून डोक्यावरती आपलं ओझं घेऊन पुस्तकांची थैली घेऊन गावोगावी चालत जायचो कोणा शेतकऱ्याच्या घरी राहायचं रात्री तिथे जेवण मिळेल ते मिळवायचं गावाची सभा घ्यायची खेडी जवळून बघण्याची संधी आम्हाला मिळाली या सगळ्यांचाच परिणाम असेल बहुतेक की मी तेरा वर्षाचा असताना माझा मोठा भाऊ अशोक आणि मी या वर्ध्याजवळ एक पिपरी नावाचं खेड आहे वर्धेकरांना ओळखीच आहे आता ते थोडस शहरामध्ये आलाय पण त्यावेळी शहराच्या बाहेर होत मी आणि अशोक सायकलने तिथून जात होतो अशोकने सायकल थांबवली तो सोळा वर्षाचा मी तेरा वर्षाचा तो मला म्हणाला की अभय आता आपण पुरेसे मोठे झालो मी म्हटलो हो आपण मोठे झालो आता जीवनात काय करायचं याचं आपण ठरवून टाकू म्हटलं ठरवून टाकू तर जे काही इतक्या वर्षाचं सगळं संचित होतं आणि त्यावेळी समोर जे पिपरी खेडं होतं आणि तिथली जी दुरावस्था होती ते बघून आम्ही ठरवलं की भारतातली शेती सुधारली पाहिजे आणि भारताचं आरोग्य सुधारलं पाहिजे अशोक म्हणाला मी शेती सुधारतो तर मला मग आता चॉईसच नव्हता मला आरोग्य सुधारणं आलं माझ्या नशिबी तर मी म्हणालो बरं बो हो मग मी भारताचं आरोग्य सुधारतो आता तेरा वर्षाच्या मुलाला काय भारत समजतो आणि काय भारताचं आरोग्य पण माझं सौभाग्य असं की तेराव्या वर्षी मला माझ्या आयुष्याचा हेतू मिळून गेला आणि याच्याहून मोठं वरदान असू शकत नाही याच्याहून मोठं वरदान असू था। शकत नाही कारण तुम्हाला जर तेरा वर्षी आयुष्याचा हेतू मिळून गेला तर सगळे गोंधळ दूर होऊन जातात पुढे जे काही घडायचं होतं ते यासाठीच घडायचं होतं म्हणून ही वर्धा नगरी आणि आसपास जे जे काही आहे त्या सगळ्याच मातीमध्ये मी जे घडलो ते आजही माझ्यासोबत आहेच आहे आता अभय सरांनी जी आठवण सांगितली त्यांचे मोठे भाऊ अशोक ते सुद्धा आता या सभागृहामध्ये उपस्थित आहेत ही आपल्यासाठी एक आनंदाची बाब आहे तेराव्या वर्षी त्यांना जीवनात काय करायचं हा निर्णय घेता आला ठरवता आलं आता ते त्र्याहत्तरच्या उंबरठ्यावर आहेत म्हणजे तब्बल साठ वर्ष आपण जे काही करतो आहोत ते समजून उमजून करतो आहोत अशी त्यांची धारणा आहे याच्याबद्दल आपल्या कोणाच्याही मनात शंका नाही आम्हाला आता कुतूहल हे आहे की ज्या सेवाग्रामच्या परिसरात तुम्ही तुमचं बालपण आणि कुमार वयातला कालखंड गेला तारुण्यावस्थेचा कालखंड काही प्रमाणात गेला त्या काळात गांधीजी आणि विनोबा या दोघांचेही संस्कार तुमच्यावर वेगवेगळ्या प्रकारे झालेलेच असणार आहेत त्याबद्दल आपण नंतरच्या प्रश्नाकडे येऊच मात्र त्याआधी आम्हाला हे समजून घेण्यात रस आहे की त्या बालकुमार वयात आणि युवावस्थेमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचत होता कोणत्या प्रकारचं साहित्य तुम्हाला प्रभावित करून जात होतं कोणत्या प्रकारचे लेखक तुम्हाला जवळचे वाटत होते मग ते मराठीतलं असेल हिंदीतलं असेल इंग्लिशमधलं असेल आपण साहित्य संमेलनात ही मुलाखत घेतोय आणि साहित्याची आवड आणि अभिरुची असणारा वर्ग इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आम्हाला तुमच्या या जडणघडणीमध्ये साहित्याचं मी आत्ता बोललो त्या प्रकारे नेमकं योगदान कशा प्रकारचं आहे ते आम्हाला जरा जास्त चांगलं सांग आज सांगितलं तर आश्चर्य वाटेल की मला लहानपणी लेखक व्हायचं होतं आणि साहित्य संमेलन आहे म्हणून हे सांगत नाही आहे त्याचं कारण मोठं छान होत माझा असा समज होता, होता की लेखक सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त पुस्तक वाचतो आणि माझं सुखी आयुष्याचं स्वप्न असं होतं की खुर्चीवर बसायचं इकडे पुस्तकांचा ढीग आहे ते पुस्तक वाचायचे आणि इकडे टाकायचे माझ्या लहानपणी माझा आज मी अशोक माझा मोठा भाऊ मला कालच आठवण सांगत होता की माझ्या लहानपणी मी पुस्तकाचा किडा होतो आणि सकाळपासून रात्रीपर्यंत पूर्ण पुस्तक वाचलं मला इतकी पुस्तकांची आवड होती की पुष्कळदा मी शाळेत जायची वेळ आली किंवा अचानक माझ्या पोटात दुखायला लागायचं मग आई समजून जायची की पोराला आज कोणतं तरी पुस्तक वाचायचं आहे आणि ती खूप क्षमाशील होती म्हणून ती मला शाळेला बुट्टी मारू द्यायची तर खरं म्हणजे पुस्तकांच्या जगातनं मी माझी समांतर शाळा चालवली एकीकडे एकीकडे समाज होता दुसरीकडे नैतालिम आणि इथलं वातावरण होतं आणि तिसरीकडे माझं पुस्तकांचं जग होतं जसं लहान मुलांचं होतं लहानपणी कथा आणि प्राणी कथा आणखी चांदोबा पण नंतर सानेगुरुजी आणि ह्युमॅनिझमचा प्रभाव गुरुजींमुळे थोडं मोठं झाल्यानंतर गोनी दांडेकर कुमारवयीन झाल्यानंतर मग त्याच्यानंतर मला विस खांडेकर आवडायला लागले आणि विशेषतः कुमार व्याद वै, तरुण वैद वि स खांडेकरांच्या ध्येयवादाचा आणि त्यातला जो ध्येयवादी हिरो असायचा क्रौंचवध पांढरे ढग त्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला सोबतच अनुवाद अनुवादी साहित्य प्रेमचंद रवींद्रनाथ टागोर शरदचंद्र या वर्धाला एक गांधी ज्ञान मंदिर नावाचं ग्रंथालय होतं अजूनही आहे असं मी मानतो तिथले ग्रंथपाल माझ्यावर फार कृपाळू होते त्यांनी पाहिलं हे पोरग दिवसरात्र वाचते त्यांनी मला आतमध्ये एंट्री देऊन दिली होती तू जा तुम्ही मी शेल्फवर चढायचो हवी ती पुस्तकं काढायचो कॉमर्स कॉलेजला मी शाळेत असताना मला लायब्ररीने मला प्रवेश दिला होता की तुला पाहिजे ती पुस्तकं घेऊन जा इथून दाते नावचे तर या पुस्तकांमधनं मग अनुवादित वाचायला लागलो टॉलस टॉय व्हिक्टर व्ह्युगो अलेक्झांडर ड्युमाई माझा खूप आवडता आणि शेक्सपिअरी माझा खूप आवडता आता काही यादी सांगत नाही लहानपणी हरिनारायण आपटे आणि नाथ माधवांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यापासून हळूहळू असा विकास होत गेला पुढे नंतर विनोबा आणि गांधी साहित्य जास्त वाचायला लागलो पण ते थोडं नंतर साहित्याचा माझ्यावर जो परिणाम झाला मुख्यतः तो, तो सांगतो एक असं की मराठीच्या व्यतिरिक्त इतरही साहित्य मी भरपूर वाचलं आणि इथे जी माझ्या वयाची मंडळी असतील त्यांना आठवेल की वर्धा हे शहर आणि आमचं लहानपण आम्ही लहानपणी मध्य प्रदेशमध्ये होतो सीपीएन बेरार मग आम्ही मुंबई राज्यात गेलो संयुक्त मुंबई राज्य आणि मग महाराष्ट्र झालं तर आम्ही महाराष्ट्रात आलो आम्ही बसल्या जागी तीन राज्यामध्ये प्रवेश केला प्रवास केला जेव्हा शाळेमध्ये मुंबई राज्य होतं तर मला सगळ्यात जास्त वैताग यायचा की त्रेचाळीस जिल्हे त्याच्यात होते आणि ती त्रेचाळीस जिल्ह्यांची यादी पाठ करावं लागायचे महाराष्ट्र झालं तर मला सगळ्यात सुख हे झालं की ती ची यादी सव्वीस वर आली पण यामुळे फायदाचा की संकुचित महाराष्ट्र अस्मिता माझ्यात आली नाही महाराष्ट्राचे माझ्यावर असंख्य उपकार आहेत पण सोबतच या आश्रमात राहिल्यामुळे किंवा वर्धात राहिल्यामुळे मी हिंदीला देखील तेवढंच आपलं मानू शकतो बंगालीलाही तेवढंच मानू शकतो गुजरातीलाही तेवढंच मानू शकतो दुसरा माझ्यावर जो उपकार झाला साहित्याचा बाकी ध्येयवाद आणि ह्युमॅनिझम आहेतच पण ते सर्वांनाच माहीत आहेत एक जो प्रभाव माझा प माझ्यावर पडला तो असा की ललित साहित्यातनं मुलाची कल्पनाशक्ती वाढते आणि वास्तव हे नेहमीच बऱ्यापैकी कठोर आणि क्रूर असत तुम्हाला वास्तवातही जगायचं असेल पण केव्हा तरी कोणत्या तरी क्षणी वास्तवाच्या पलीकडे एक रोमँटिक आणि कल्पना विश्व उडी घ्यावी लागते समाज परिवर्तन असो की शास्त्रीय संशोधन असो वास्तवातनं तुम्हाला काहीतरी पलीकडचा अर्थ बघता आला पाहिजे मला असं वाटतं की माझ्या पुढच्या सामाजिक सेवेमध्ये प्रश्न सोडवण्यासाठी वैज्ञानिक संशोधनामध्ये नवा हायपोथिसिस रचण्यासाठी या माझ्या लहानपणच्या ललित साहित्याच्या वाचनाची मला प्रचंड मदत झाली त्यातनं मला एक रोमँटिक आदर्शवाद मिळाला त्यातनं व्यवहारवादातनं मी सुटू शकलो आणि सोबतच मला कल्पनाशक्ती आणि इमॅजिनेशन मिळाली ज्याचा मला वारंवार उपयोग झाला पुढे अर्थातच मुख्य प्रभाव माझ्यावरती विनोबा आणखी गांधीजींच्या साहित्याचा घडला ते काही विस्ताराने सांगायची गरज नाही असं मी मानतो की माझी पुढची वैचारिक ही विनोबा आणि गांधींच्या खूप छान तुमचं बोलणं ऐकायला आणि तुम्ही हे सांगत असताना एका वाक्याकडे माझं खूप लक्ष वेधलं गेलं की त्यांना शाळेला सुट्टी घ्यायची असली की त्यांची आई त्याला परवानगी द्यायची आणि आता हे मला असं वाटतं की आजकालच्या पालकांमध्ये हे अजिबात दिसून येणार नाही आणि मगाशी तुम्ही असं म्हणालात की नई तालीम या शाळेत तुमचं शिक्षण झालं की जे गांधीजी आणि रवींद्रनाथ टागोरांनी ही शाळा सुरू केली होती आणि जिकडे पुस्तकातून अभ्यास करणं किंवा वर्गात बसून अभ्यास करणं अशी अजिबात पद्धत नव्हती आणि मला वाटतं की हे जे ह्या प्रकारे तुमचं जे शिक्षण झालं तर तुमच्या मुलांनाही जे तुम्ही शिकवलं किंवा मुलं जे शिकत होती त्यांनाही तुमचा थोडा एक वेगळा दृष्टिकोन होता मला आठवतंय की त्यांचा जो धाकटा मुलगा अमृत त्याला शाळेत जायला अजिबात आवडायचं नाही आणि तो फक्त आठवड्यातून एकदा शाळेत जायचा फक्त परीक्षा द्यायला जायचा आणि ह्या दोघंही दोगा, त्याला अगदी आनंदाने परवानगी तशी द्यायचे तर तुमच्या मुलांच्या शिक्षणाविषयी तुमचे नेमके काय विचार होते किंवा आता तुमचा नातू आहे अर्जुन तो लवकरच आता शाळेत जाईल तर त्याच्या शिक्षणाविषयी तुम्ही काय विचार करता हे जरा सांगा कारण आता आम्ही बघतो की मुलांचं शिक्षण हे पालकांच्या एक खूप मोठ्या चिंतेचा विषय आहे शिक्षणाविषयी माझे विचार थोडेसे धक्कादायक आहेत <laughs> जर आज आजच्या शिक्षणाकडे आपण पाहिलं तर याच्याहून मोठी शोकांतिका दुसरी असू शकत नाही असं मला वाटतं आमचा नातू अर्जुनचा उल्लेख हिने केला आमची दोन्ही मुलं वाढली आनंद अमृत आणि अर्जुन तिघांचं बालपण अगदी मी जवळून पाहिलं आणि त्यांचं संगोपनही मी जवळून केलं मला काय दिसतं की काय अद्भुत शक्ती त्यांच्यामध्ये निसर्गाने ठासून भरलेली आहे रोज ती अनफोल्ड होत असते त्यासाठी मला काहीही करावं लागत नाही ते आतमध्ये आहेच ते अनफोल्ड होत असते हे मी पुस्तकी बोलत नाही आहे हे अक्षरशः बघतो प्रत्येकच मूल या जगातलं भारतामध्ये अडीच कोटी मुलं दरवर्षी जन्माला येतात दे आर बॉर्न विथ धिस कपॅसिटी अँड धिस पोटेन्शियल आणि त्यांचं आपण काय करतो शिक्षण ही आज देशातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री कदाचित असावी आणि शेतीच्या खालोखाल जास्तीत जास्त माणसं कशात गुंतलेली आहेत वीस कोटी लोक तरी कायमच इथे शिक्षणात गुंतलेले आहेत ती एका अर्थाने रोजगार हमी योजनाही झालेली आहे काही लोकांसाठी या मुलांना आपण रेसचे घोडे बनवण्याचे रेस कोर्स बनवून टाकलेला आहे आणि विनोबांच्या शब्दात सांगायचं शिक्षण विचार म्हणून विनोबांचं एक अद्भुत पुस्तक आहे त्यात विनोबा म्हणतात की जीवनाचे आम्ही दोन कप्पे करून टाकलेले आहेत पहिले पंधरा वीस वर्ष अजिबात जीवनाशी संपर्क नाही नुसतंच शिक्षण आणि नंतर बुद्धीशी आणि ज्ञानाशी संबंध नाही नुसतंच काम मूळ जीवनाची विभागणी सुरुवातीला निर्जीव शिक्षण आणि नंतर निर्बुद्ध जीवन अशी आम्ही करून टाकली आहे तर आजची शिक्षणाची शोकांतिका ही आहे की आम्ही स्पर्धात्मक युगामध्ये आमची मुलं टिकावी म्हणून एक थोडीशी घाणेरडी वाटणारी पण मी थोडा दृष्टांतर येतो खेड्यामध्ये वासरू जेव्हा असतं त्याला जेव्हा बैल बनवायचं असतं त्याचं कॅस्ट्रेशन करतात खच्ची करतात त्याला वाढला नाही पाहिजे ताकदवान झाला नाही पाहिजे वाढ नाही झाला पाहिजे आमच्या कंट्रोलमध्ये राहिला पाहिजे आणि त्या जुवाला त्याने नागराला जू लावतात त्याला जुंपून घेतलं पाहिजे मला असं वाटतं की आजची शिक्षण व्यवस्था म्हणजे मुलांचं खच्चीकरण करण्याची आणि त्यांना बैल म्हणून कामाला लावण्याची व्यवस्था आहे तर नैतालीम शिक्षण इथलं जे अद्भुत होतं ते आदर्श होतं मी म्हणणार नाही गांधी विनोबांच्या स्वप्नातलं मी अजून पुढे जाणार होतं पण तरी त्याच्यामध्ये जीवनाच्या मार्फत शिक्षण एक साधं उदाहरण देतो गणिताचं शिक्षण आणि अर्थशास्त्राचं शिक्षण हे सूत कताईच्या मार्फत होऊ शकतं मी जेव्हा लहान होतो सेवाग्रामच्या शाळेत आम्हाला मला म्हणजे प्रत्येकच विद्यार्थ्याला एक शेतीचा छोटासा प्लॉट दिला मला पन्नास बाय पन्नास फुटाचा एक प्लॉट दिला म्हणजे आता इथे शेती कर मग शेती करायची तर काय लावू मग थोडंसं शेती शिकावं लागलं वाचावं लागलं मग मी वांगे लावले ते वांगे वाढेनात तर काय करू मग थोडंसं केमिस्ट्री शिकावं लागलं ले। की नायट्रोजन द्यावं लागतं मग वांगे मोठे झाले माझं एक वांग पावणे दोन किलो वजनाचं झालं मग म्हणे बाजारात जाऊन विक विकायला गेलं कोणी विकतच घेईना पावणे दोन किलोचं वांग म्हणे आठवड्याभर घरी नुसती वांग्याचीच भाजी खावी लागेल ते माझं वांग बिचारे हिरमुसलं घेऊन मी परत आलो तर म्हणजे शेतकऱ्याचा शेतमालाला बाजारात भाव नाही पासून वांग कसं वाढावं यासाठी सॉइल केमिस्ट्री नायट्रोजन हॉर्टिकल्चर बॉटनी सगळं काय मी ते आणि इकॉनॉमिक्स त्या वांग्याच्या शेतीमधनं शिकलो जीवनामधल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या तुम्ही घेऊ दिल्या मुलांना तर त्या जबाबदाऱ्या करता करता जीवनाचं त्यांना प्रत्यक्ष दर्शन होतं आणि त्यासोबत ज्ञानाचे इनपुट जर दिले तर मुलांचं खरं शिक्षण होतं इथे आपण एक अतिरेक करू नये नाहीतर प्रत्येक शेतमजूर हा शास्त्रज्ञ झाला असता म्हणून त्याच्यात जर ज्ञानाची इनपुट्स मिळाले नाही तर ती नुसतीच हमाली होऊ शकते ढोरमजुरी होऊ शकते पण दोन्हीचा संगम जर करता आला तर अद्भुत शिक्षण घडतं भूदान पदयात्रेत आम्ही जायचो निमित्त असायचं भूदान पदयात्रा पण त्यासोबत सामाजिक विचारही यायचा समतेचा विचार यायचा गावामध्ये मिटिंग कशी घ्यायची गाणी कशी गायची आणखी लोकांना समजवायचं कसं आणि शेतकऱ्याचे खर्च अतिशय तिखट भाकरीचं आणि बेसनाचं जेवण खायचं कसं हे सगळं शिक्षण व्हायचं कोणत्या शाळेत हे मिळालं असतं आणि म्हणून विनोबांचा शब्द पुन्हा उद्धृत करतो ते अतिशय सुंदर बोलले मार्मिक बोलले की नैतालीम नलीम म्हणजे जीवनाचं शिक्षण जीवनासाठी शिक्षण असं म्हणण्यात जातं हे सगळे मला यासाठी नामंजूर आहेत की अजूनही याच्यामध्ये द्वैत कल्पित आहेत जीवनाचं शिक्षण जीवनासाठी शिक्षण आणि विनोबा पुढे वाक्य म्हणून जातात मा मी असं मानतो असं विनोवा म्हणतात की जीवन हेच शिक्षण तुम्हाला सांगतो हे वाक्य मी शंभर वेळा तरी वाचलेलं आहे आत्ताही बोलताना माझ्या अंगावरती काटा उभा आहे याच्याहून अधिक प्रत्ययकारी वाक्य अख्या शिक्षणशास्त्रात मला तरी माहीत नाही की जीवन हेच शिक्षण कोणतं मूल सायकल चालवायला कोचिंग क्लासमध्ये जाऊन शिकत कोणतं मूल मातृभाषेसाठी ट्यूशन क्लासेस लावतो कोणती मुलगी स्वयंपाक करायला ट्युशन क्लास आजकाल तेही शिकत असतील म्हणा पण हा युट्यूबवर शिकत असतील पण नाहीतर ही सगळी गोष्टी आपण जीवन जगता जगता अनायासच शिकतो म्हणजे जीवनाहून मोठा शिक्षक नाही पण ते सोडून आपण एक शिक्षण व्यवस्था इतकी कृत्रिम आणि आयसोलेटेड करून टाकली आहे तर माझं सौभाग्य की मी पंधरा वर्ष तरी आयुष्याची जवळपास अशा व्यवस्थेत शिकलो पुढे वस्तू तर मी आयुष्यात जे जे काही केलं समाजोन्मुख असणं खेड्यामध्ये जाणं अभ्यास करणं संशोधन करणं प्रश्न सोडवणं या बहुतेकांची मुळं मला असं दिसतात की नैतालीम पद्धतीमध्ये माझी जी जडणघडण झाली आता अर्जुनच्या बाबतीत आणि आनंद अमृतच्या बाबतीत बरोबर आहे अमृतने आम्ही जेव्हा गडचिरोला गेलो तेव्हा तो सहा महिन्याचा होता शाळेत जायची वेळ आली तेव्हा त्याने विद्रोहच केला की मी जात नाही मला त्यावेळी एक आठवण आली मी जेव्हा सेवाग्रामच्या नैतालिम शाळेत होतो इंग्लिश सुरू व्हायचं त्यावेळी सहावीमध्ये पाचवी सहावीमध्ये काहीतरी तर मी नकार दिला मी इंग्लिश शिकणार नाही माझं कारण असं की इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं गुलामी लादली महात्मा गांधी त्याच्याविरुद्ध लढले ना आता तुम्ही मला त्यांचीच भाषा शिकायला सांगता मग काय स्वातंत्र्य वाया गेलं म्हणून मी इंग्रजी शिकणार नाही आणि त्या शाळेचं कौतुक बघा शाळेतल्या शिक्षकांची मिटिंग झाली आणि त्यांनी ठरवलं की या पुराला हे स्वातंत्र्य द्यायला पाहिजे म्हणून त्या शाळेने मला इंग्लिश न शिकण्याचं स्वातंत्र्य दिलं पुढे अर्थात आठवीच्या नंतर मी इंग्लिश शिकलो जगभर फिरलो वगैरे ते सोडून देऊ पण गरज पडेल तेव्हा ती भाषा शिकता येते की तर अशा अद्भुत शाळेत मी शिकलो अमृतला मी असं मला ते आठवलं की अरे मला माझ्या शाळेने इंग्लिश न शिकण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं तर त्याला आम्ही शाळेत न जाण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि तो स्वतःच घरी करिक्युलमवरनं सेल्फ स्टडी करायला शिकला आणि मला वाटतं त्यालाही त्याचा कायम उपयोग झाला अर्जुनसाठी अजून मी पद्धत वापरली नाही आहे पण तो अजून दोन वर्षाचा येत आहे तर बघू पुढे काय करतो आत्ताच तुम्ही असं म्हणालात की तुम्हाला लेखक पाहायला आवडलं असत मला असं आठवत आहे की तुमचं एक माझा साक्षात्कारिक हृदयरोग हे अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे त्याच्या जवळजवळ बावीस आवृत्त्या निघाल्या आणि अजूनही निघत आहेत आणि हजारो लोक ते वाचतात आणि त्यांच्या जीवनामध्ये ते त्याचा उपयोग करतात त्याच्यामुळे तसे तुम्ही लेखक झालेला आहात पण मला आज सगळ्यांना एक खूप आनंदाची बातमी द्यायची आहे की डॉक्टर अभय बंग यांचं एक नवीन पुस्तक आज आपल्या भेटीला येत आहे आणि त्या पुस्तकाचं शीर्षक तर अत्यंत अप्रतिम आहे आणि ते आहे या जीवनाचे काय करू हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे आणि मला असं वाटतं इथे ते वाचकांना विकत घेण्यासाठी उपलब्ध पण आहे त्याच्यामुळे या पुस्तकाच्या मला असं वाटतं की शेकडो आवृत्त्या निघतील मॅन्स सर्च ऑर मिनिंग असं जे व्हिक्टर फ्रँकेलचं जगात गाजलेलं पुस्तक आहे ज्याच्या एक कोटी प्रति विकल्या गेल्या त्या श्रेणीचं हे पुस्तक आहे आणि ह्याचं जसं त्या सत्तावीस भाषामध्ये भाषांतरित झालं तसं हे सुद्धा तीस एक भाषांमध्ये सहज भाषांतरित होईल अशा प्रकारचं पुस्तक आहे जीवन कसं जगावं याच्याविषयी अनेक पुस्तकं असतात पण जीवन का जगावं कशासाठी जगावं हे सांगणारं हे पुस्तक आहे आणि डॉक्टर बंगांचे अतिशय गाजलेले असे काही निवडक लेख त्याचबरोबर त्यांची गाजलेली भाषणं आणि मुलाखती याच्यावर आधारलेलं हे अत्यंत अप्रतिम असं पुस्तक आहे आणि जीवनाचं प्रयोजन काय हा प्रश्न याच्या पानोपानी त्यांनी चर्चिलेला आहे त्याचं प्रश्न काय पडलेत याच्यावर विचार काय केला आणि मग त्याचं साकार असं दर्शन जीवनामध्ये त्यांचे स्वतःचे वडील गांधीजी आणि विनोबा त्यांच्या जीवनातून त्यांना कसं दिसलं अप्रतिम असं लेखन या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं आणि विशेषत प्रत्यक्ष जीवनाचं काय करू हे ज्यांना कळलं यांच्या जीवनातून मला काय कळलं अशी ती शेवटचा जो तिसरा भाग आहे जो गांधीजी आणि विनोबांवर त्यांनी लिहिला आहे आणि त्यांच्या वडिलांवर लिहिलं आहे तर जवळजवळ एक तृतीयांशापेक्षा जास्त पानं या पुस्तकातली त्याच्यासाठी खर्ची पडलेली आहेत त्याच्यामुळे मला अगदी खात्री आहे की हे पुस्तक खूप लोक वाचतील कारण भारतीय संस्कृती इतके हजारो वर्ष टिकून आहे याचं अनेक इतिहासकारांनी जे रहस्य शोधलं आहे ते असं आहे की हा देश हा राजांपेक्षा ऋषींना आदर्श मानतो आणि त्यांच्या जीवनातले आदर्श काय होते हे उलगडून दाखवणारा हा तिसरा भागसुद्धा अतिशय अप्रतिम आहे मला आजच्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न विचारायचा वाटतो तुम्हाला तो असा आहे की महात्मा गांधी विनोबा यांच्या जीवन जीवनकार्यानी विचारांनी एक प्रभावित झालेला त्यांच्या आदर्शांनी भारावून गेलेला असा एक कालखंड भारतामध्ये झाला तर त्यांचे विचार कार्य यांचं मराठीच्या सा मराठी साहित्यामध्ये प्रतिबिंब जे पडलं काय पडलं ते तुम्हाला कसं दिसलं काय दिसलं त्याच्यातून तुमचं काय विचार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे आणि ते वर्ध्यात घडत आहे तर हा जो एक विलक्षण सुंदर संयोग आहे त्यानिमित्ताने तुम्ही मला जो प्रश्न विचारला तुम्ही मला एक संधी दिलेली आहे मी आज दोन अतिशय गंभीर विधान साहित्याच्या बाबतीत करू इच्छितो पहिलं विधान माझं असं की महात्मा गांधी हा जो एक विलक्षण महानायक आणि स्वातंत्र्य संग्राम हा विशेषतः एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हे एक महाभारत भारतात घडलं मराठी साहित्यिक आणि मराठी साहित्याने याला न्याय केला का मला असं दिसतं की वैचारिक क्षेत्रात केला कारण एक कारण साक्षात विनोबा जे गांधींच्या विचारावरती उत्कृष्ट भाषेमध्ये अतिशय मार्मिक विचार अजून उलगडून सांगायचे सोबतच दादा धर्माधिकारी आचार्य जावडेकर आचार्य भागवत काका कालेलकर मराठीमध्ये असे अनेक विचारक आणि अने ऋषितुल्य लेखक झाले की त्यांनी गांधी विचार उत्कृष्टपणे समजून सांगितला स्वतः जगले मराठी ललित साहित्याकडे यावं तर मात्र दुर्दैवाने वाळवंट आढळतं काही अपवाद जर आपण सोडले साने गुरुजी त्यातला सगळ्यात ग्लोरियस अपवाद मामा वरेरकर असतील विस खांडेकरांच्या साहित्यामध्ये दोन ध्रुवमध्ये उल्कामध्ये क्रौंचपदमध्ये स्वातंत्र्य युद्ध येतं वसंत बापट कुसुमाग्रज यांच्या कविता असे काही तुरळक पण सुंदर अपवाद सोडले तर बहुतांश मराठी साहित्य आणि मराठी साहित्यिक हे या स्वातंत्र्य युद्ध गांधी विचार आणि गांधीसारखा एका युगात एकदा होणारा महानायक यांच्यापासून अलिप्तच राहिले का राहिले हा एक मोठा प्रश्न आहे एवढं मोठं महाभारत तिथे घडत होत या महाभारतामध्ये दोन पक्षही होते ब्रिटिशही होते भारतीय होते या महाभारतामध्ये लाखो लोक भाग घेत होते कोट्यावधी लोक याच्याशी सहानुभूती राखत होते इथे वेगवेगळ्या प्रकारच्या महाभारताच्या योद्ध्यांसारखे योद्धे होते आणि प्रत्येकाला काही अभिशाप होते प्रत्येकाचे काही राजकीय पूर्वग्रह होते याच्याहून अधिक मोठा सुंदर कॅनवास कोण्याही कल्पनाशील ललित लेखकाला मिळू शकत नाही पण फ्रेंच राज्यक्रांतीवरती विक्टर विगोने ला मिझरेब लिहिली अमर कादंबरी झाली रशियन रेव्होल्युशनच्या पार्श्वभूमीवरती मॅक्झिम गॉर्कीने मदर लिहिले मराठीमध्ये असं काहीही निर्माण झालं नाही मराठीमध्ये शिवाजी महाराज किंवा मराठ्यांचा इतिहास याच्यावर मोठ्या लोकप्रिय या सुंदर कादंबऱ्या लिहिल्या गेल्या पण हा जो जिवंत इतिहास या गेल्या शतकामध्ये मराठी साहित्यिकांच्या अंगणात घडला दारात घडला घराघरात घडला त्याच्यापासून मराठी साहित्यिक बहुतांशी नुसते निर्लिप्तच नाही राहिले पहिल्यांदा त्याने त्याची उपेक्षा केली मग उपहास केला मग उग्र विरोध केला आणि तरी शेवटी साधलं नाही तर एक कोणीतरी गांधीजींचा खूनच करून टाकला ही आपली मराठी साहित्यिकांची मोठी मर्यादा आहे आणि या महाभारतातनं एखादं महाकाव्य निघावं मराठी एखादी महाकादंबरी निघावी असं काहीही घडलं नाही उलट दुर्दैवाने मी नथुराम बोलतोय अशी विषय विषय तिथून कालकूट विषस निघालं मराठी साहित्यिकांनी आणि मराठी साहित्याने अगदी अंतर्मुख होऊन शांतपणे विचार केला पाहिजे की खरंच असं घडलं का की माझं वाचन अपुरं आहे आणि ते घडलं असेल तर का घडलं आमचा संकुचित प्रांतवादमध्ये आला की गांधी मराठी नव्हता की आमची जातीयतामध्ये आली बहुतांश लेखक हे ब्राह्मण होते आणि टिळकपंथी होते काय घडलं काय का हा गांधी आम्हाला आपल्यासा वाटला नाही का हा स्वातंत्र्य संग्राम इथला लोकांच्या जीवनात प्रकट झाला काँग्रेस सारखा पक्ष त्यानंतर अनेक वर्ष जो स्वातंत्र्य संग्रामात निघाला इथे सत्तेत आला पण साहित्यामध्ये त्याचं प्रतिमा हो पुरेसं मिळालं नाही पडलं नाही मला आजही वाटतं की मराठी साहित्यिकांसाठी एक मोठं आव्हान वाट बघत आहे या महाभारतावरती एक महाभारत लिहा आणि हे महाभारत लिहायला गांधी तर युग पुरुष आहेच मागे पण त्याचं चरखा हे जे सिंबॉल आहे हाच एक कादंबरीचा नायक होऊ शकतो चरखा ॲज अ हिरो ऑफ अ नॉवेल काय काय साहित्यिकांना कल्पना करता येईल पण जरा करा की आणि लिहा की असं माझं त्यांना आवाहन आहे माझं दुसरं गंभीर जे मी वक्तव्य करतो म्हणालो ते असं की या वर्धानगरी आणि याच्या आसपास विनोबा नावाचा एक माणूस राहून गेला जन्माला इथे नाही आले पण आयुष्याची पन्नास वर्ष एकोणीशे एकवीस मध्ये ते इथे आले महात्मा गांधींनी त्यांना पाठवलं सत्याग्रह आश्रम इथे सुरू करायला एकोणीसशे एकवीस मध्ये आले आणि एकोणीशे ब्याऐंशी मध्ये गेले तर जवळजवळ एकसष्ट वर्ष त्यातला भूदान पदयात्रेचा भाग जर सोडला तर विनोबा इथेच होते त्यांनी मराठीमध्ये जे साहित्य निर्माण केलेलं आहे ललित साहित्यिक त्यांना कदाचित साहित्यिक मानणारे नाहीत कारण त्यांनी शृंगारपूर्ण कादंबऱ्या कथा लिहिल्या नाही की त्यांनी आक्रोश केला नाही पण विनोबांनी जे साहित्य निर्माण केलेलं आहे त्यात गीता पंचक आहे गीतेचा समश्लोकी मराठी अनुवाद गीताई हा महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेला आहे आणि त्यांनी जी गीता प्रवचन सांगितली माझ्या मर्यादित समजुतीमध्ये गीता समजून घ्यायला त्याच्याहून अधिक सुंदर पुस्तक मराठीत उपलब्ध नाही आणि त्या पुस्तकाचं सौभाग्य असं की जेलमध्ये त्याचा जन्म झाला जसा कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला गीता प्रवचनांचा जन्म जेलमध्ये झाला प्रवचन विनोबांनी दिली आणि ती लिहून घ्यायला साने गुरुजी सारख्या रसाळ भाषेचा सा लेखनिक उपलब्ध होता त्यामुळे गीता प्रवचन म्हणजे विनोबा अधिक साने गुरुजी अशी ती निर्मिती आहे विनोबांनी आध्यात्मिक साहित्य लिहिलं सर्व धर्मांचं सार काढून आपल्या समोर मांडलं भारतातलं चार हजार वर्षांचं आध्यात्मिक साहित्य त्यांनी आपल्यासमोर पुन्हा मांडलं आणि पुन्हा मांडताना त्यांनी त्याच्यावर शब्दाशब्दावरती सांस्कृतिक क्रांत्या केल्या सांस्कृतिक क्रांती का म्हणतो याचा अर्थ सांगतो विनोबा शब्दाचे जादूगार होते ज्यांनी वाचलं असेल त्यांना माहीत आहे पण मी त्यांच्या पायाशी बसून शंकराचार्यांचं गुरुबोध सार त्यांना शिकवताना मी ऐकलं आणि विनोबा एका एका शब्दातनं काय अर्थ उलगडून सांगायचे एका एका शब्दाचा चार हजार वर्षांचा सा इतिहास सांगायचे आत्मा हा शब्द वेदांमधल्या सुरुवातीच्या काळातला कसा तो अपियर होतो आणि मग कसा तो लुप्त होतो आणि मग तो ज्ञानेश्वरीत कसा ऍपियर होतो असा पूर्ण एका एका, एका शब्दाचा इतिहास ते सांगायचे हिंदू या शब्दाची विनोबांनी केलेली निरोक्ती आहे का आता हिंदू शब्द खरा हा शब्द अरबांनी निर्माण केला सिंधू नदीच्या किनारी राहतात त्या प्रदेशातले लोक हिंदू विदर्भातले वैदर्भीय तसं सिंधूच्या प्रांत प्रदेशात राहणारे हिंदू हा परकीयांनी आपल्याला दिलेला शब्द आहे आता विनोवाने त्याचा अर्थ निरुक्ती अशी सांगितली हिंसया दुयते चित्तम हिंसेने ज्याच्या चित्ताला दुःख होतं तो खरा हिंदू आता याच्यात नुसतं भाषेचं प्रभुत्व नाही आहे याच्यामध्ये एक विलक्षण मोठी राजकीय कॉमेंट्री आहे जेव्हा हिंदुत्व त्याच्या हिंसक आणि आक्रमक अवतारात पुन्हा प्रगट झालेला आहे तेव्हा विनोबा आपल्याला हिंदूच्या मूळ अर्थाशी जोडून राहिले आहेत आणि असा अर्थ एका जुन्या शब्दावरती नव्या अर्थाचा कलम करायला विनोबा शब्द वापरायचे की ही अहिंसक क्रांती आहे ही सांस्कृतिक क्रांती आहे कोणाचा जीव न घेता तुम्ही अर्थ बदलवून टाकता तर विनोबांनी जे साहित्य निर्माण केलं ते आध्यात्मिक साहित्य आहे स्वतः ते म्हणायचे की माझं जे सामाजिक साहित्य आहे भूदान ग्रामदान शिक्षण खादी या सगळ्या विषयांवरचं ते शंभर वर्षांतर कोणी वाचणार नाही पण गीताई आणि गीता, गीता प्रवचन राहतील आणि विनोबांना मोठी कालदृष्टी होती ते खरेही आहे त्यांनी ज्ञानदेव चिंतनिका लिहिलेली आहे आणि ज्ञानेश्वरांच्या गीतांचं किंवा अभंगांचा अर्थ समजून घ्यायचा असेल त्यांनी तुकारामावरती संतांचा प्रसाद लिहिलेला आहे तुकारामाच्या अभंगाचा अर्थ विनोबा समजून सांगतात आहे याच्याहून मोठा कांचन योग नाही मराठीचे प्राध्यापकी ज्ञानेश्वर शिकवतात आणि तुकारामही शिकवतात त्याचं काय करतात ते मला माहीत नाही मी कधी मराठीचा विद्यार्थी त्या अर्थाने नव्हतो पण विनोबा जेव्हा ज्ञानेश्वर आणि तुकारामाचा अर्थ त्यांच्या अभंगातला सांगतात तेव्हा तुम्हाला अगदी पाल्पेबली कळतं की ते ज्ञानेश्वर आणि तुकारामाच्या आध्यात्मिक उंचीला पोचून या हृदयाच्या तिकडच्या तारा इकडे झंकारत आहेत आणि विनोबा आपल्याला ते सांगत आहेत अर्थांच्या दृष्टीने शब्दप्रभुत्वाच्या दृष्टीने आध्यात्मिक उंचीच्या दृष्टीने मला असं वाटतं की महाराष्ट्राचे सार्वकालिक तीन सर्वश्रेष्ठ साहित्यिक जे होते ते ज्ञानोबा तुकोबा आणि विनोबा जवळजवळ तीनशे तीनशे वर्षाच्या अंतराने हे तिघं निर्माण झाले आणि त्यांनी मराठीला कायमस्वरूपी असा अमर ठेवा दिला बाकी साहित्य आज आहे काही दशकांनी वाचले जाणार नाही हे तिघांचं सा साहित्य मात्र कायम वाचलं जाईल आणि म्हणून आज वर्ध्यामध्ये जेव्हा हे साहित्य संमेलन बसल भरलं आहे तेव्हा मला असं वाटतं की साहित्यिकांसाठी आळंदी देहू आणि वर्धा या तीन साहित्य पंढरी व्हायला पाहिजे तुम्ही आता ज्ञानोबा तुकोबा आणि विनोबा असा एक नवा जयघोष करण्याची संधी महाराष्ट्रातल्या लक्षावधी कोट्यावधी लोकांना प्राप्त करून दिलेली आहे तुम्ही आता शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हणालात की विनोबांच्या पायाशी बसून मी सुरुवातीच्या काळात काही धडे गिरवलेले आहेत मात्र मला असंही आठवतंय की चार वर्षापूर्वी तुम्ही विनोबांच्या वेबसाईटचं जे उद्घाटन केलं त्यावेळी जे भाषण केलं ते भाषण नंतर तुम्ही ते लिहून काढलं त्याचा विस्तार करून आणि ते प्रकाशित करण्यासाठी साधनाकडे पाठवलं होतं मी मोबाईलवर तो सात ते आठ हजार शब्दांचा लेख भरभर नजरेखालून घालू आणि अभयभंग यांना काहीतरी रिप्लाय करू असा विचार करत होतो मात्र मी भरभर नजरेखालून घालू असं म्हणत असताना वाचत गेलो वाचत गेलो वाचत गेलो आणि सात ते आठ हजार शब्दांचा तो संपूर्ण लेख मोबाईलवरच मी वाचून काढलो त्या लेखाचं शीर्षक त्यांनी दिलेलं आहे सुळे दिलेला संत विनोबा एवढच नाही तर विनोबांच्यावर महाराष्ट्राने कसा अन्याय केला आणि स्वतः त्यांनी सुद्धा अभयबंग यांनी सुद्धा आयुष्याच्या एका विशिष्ट काळामध्ये विनोबांच्या बद्दल कशा प्रकारची समजूत करून घेतली त्याच एका मर्यादित अर्थाने कन्फेशन म्हणावा असा तो लेख आहे महाराष्ट्राने अन्याय केला संयुक्त महाराष्ट्राच्या काळात विनोबांच्या ज्या काही भूमिका होत्या एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीच्या काळात ज्या काही भूमिका होत्या त्या समजून न घेऊन त्याबद्दलचे गैरसमज जोपासून त्याचा विपर्यास करून त्याच्यात अधिक भर टाकून हे तर केलंच मात्र त्याच्याही पलीकडे हा संत कसा सोडी दिला अशा प्रकारचं विवेचन आणि विश्लेषण आणि कन्फेशन देणारा हा तुमचा लेख आहे तर माझी अशी विनंती आहे की हे कन्फेशन तुमच्या मनात कसं आकाराला माझा विनोबांशी संबंध माझ्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत होता आणि त्यांच्या मृत्यूनंतर तो अधिकच दृढ झाला माझ्या जन्मापासून यासाठी म्हणालो की माझे वडील ठाकूरदास बंग अर्थशास्त्राचे इथे प्राध्यापक होते आणि गांधीजींनी त्यांना म्हटलं की भारत के देहा तुम्ही जाओ म्हणून त्यांना एका खेड्यात राहून शेतकऱ्यासारखं जगून अर्थशास्त्र समजून घ्यायचं होतं विनोबांनी इथे जवळच महाकाळ नावचं खेड आहे इथे बरेच वर्धेकर आहेत म्हणून मी उल्लेख करतोय धाम नदीच्या किनाऱ्यावर महाकाळ नावचं खेड आहे विनोबा म्हणाले माझ्या वडिलांना की म्हणे बंग साहेब तुमचा प्रयोग फार महत्वाचा आहे मला एका तासात पायांनी चालून तिथपर्यंत येता आलं पाहिजे अशा खेड्यात तुम्ही वसा आणि म्हणून विनोबांनी त्या महाकाळमध्ये बारा एकर जमीन पहिलं दान विनोबानंतर म्हणायचे की माझ्या तेलंगणातलं भूदान सगळ्यांना माहीत आहे पण मी मिळवलेलं पहिलं भूदान म्हणजे ठाकूरदास बंगांना जी बारा एकर जमीन मिळवून दिली ते पहिलं भूदान तर तिथे आमचं कुटुंब राहत असताना मी नुकताच जन्माला आलो होतो विनोबा तिथे मध्ये मध्ये भेटायला आणि बघायला यायचे म्हणून त्यांनी माझा असा समज आहे की त्यांनी मला अगदी तानं बाळ म्हणून पाहिलं असणार हात वगैरे नसेल लावला विनोबा ब्रह्मचारी होते कौटुंबिक नव्हते आणि त्यांचा देहांत झाला तेव्हा शेवटच्या सात दिवसात मी त्यांच्या आश्रमातच होतो त्यांच्या पायाशीच बसूत होतो बसून होतो आणि एक माणूस निर्धारपूर्वक हे शरीर आता मला नको आहे हे जुनं झालं हे, हे टाकून द्यायचं असा निर्णय निश्चय करून एक आत्मा शरीराचा त्याग कसा करतो तो यज्ञ मला माझ्या डोळ्याने सात दिवस बघायला मिळाला आणि विनोबांच्या मृत्यूच्या सर्टिफिकेटवर ज्या सहा डॉक्टरांची सही आहे त्यात एक सही माझी देखील आहे म्हणून वि माझ्या जन्मापासून विनोबांच्या मृत्यूपर्यंत माझा विनोबांशी दाट संबंध होता नंतर तर अजून जास्त आला ते सांगतो ते चार फेजेस मधनं मी गेलो विनोबांच्या बाबतीत पहिली म्हणजे अर्थातच त्यांचा भक्त म्हणा किंवा अनुयायी म्हणा आश्रमातच वाढत होतो भूदान ग्रामदान चळवळीत भाग घेत होतो मधल्या काळामध्ये जेव्हा विनोबांनी जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनाला समर्थन दिलं नाही तेव्हा मी त्यावेळी तरुण होतो त्यामुळे इतरांसारखं मलाही वाटलं की विनोबांनी हा कॉम्प्रमाइज केला आणि विनोबा नेहरूंच्या कुटुंबाशी मोहग्रस्त आहेत इंदिरा गांधीच्या बाबतीत त्यांना पुत्रीसारखा मोह आहे आणि म्हणून विनोबांनी काही चूक भूमिका घेतली आहे आणि विनोबांनी आंदोलनाला संघर्षाला समर्थन द्यायला पाहिजे आणि मग विनोबांनी दिलं नाही आणि त्याहूनही जास्त म्हणजे मग त्यांनी आणीबाणीला अनुशासन पर्व म्हणून प्रशस्ती पत्रक दिलं असा जो काही अर्थ सांगण्यात आला निर त्यामुळे विनोबांच्या विषयी माझ्या मनात सगळ्या महाराष्ट्राच्याच मनात तसं माझ्याही मनात अपेक्षा भंग नाराजी आणि त्यामुळे इथे वर्ध्याला असून देखील मी विनोबांकडे जाणं जवळपास थांबवलं होतं आणि तरी देखील ते मला थांबवता नाही आलं पूर्णपणे लग्न जेव्हा ठरवलं मी राणीशी आईवडील जेलमध्ये होते इमर्जन्सीमध्ये राणीचं पहिलं मी म्हणजे राणीची ओळख मी आई वडिलांशी जेलमध्ये करून दिली मग दुसरी भेट मला तिची विनोबांशी करायची होती विनोबांची संमती घेणं माझ्यासाठी आवश्यक होतं म्हणून मी राणीला घेऊन विनोबांकडे गेलो ओळख करून दिली विनोबा ही मी बाबा नाही म्हणायचो त्यांना विनोबास म्हणायचो गांधींनी दिलेला शब्द मला तो बदलायची इच्छाच नाही व्हायची की ही राणी आहे आम्ही दोघं लग्न करतो तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो विनोबानी दोन क्षण पाहिलं आणि म्हणाले का रे रामदास बोहल्यावर चढत होते तेव्हा काय म्हटलं माहित आहे ना तुला असं सावधान असं म्हणून त्यांनी टाळी वाजवली तर सगळे हसले पण राणीला काही ते आवडले नाही तिला वाटलं की आम्ही लग्नासाठी आशीर्वाद घ्यायला येतोय आणि हे म्हणतात सावधान पळून जा तर मी नंतर राणीला समजवलं की अगं ते मला नव्हते सावधान करत ते तुला सावधान करत होते कारण ते मला बऱ्यापैकी चांगले ओळखतात <laughs> पण तो काळ माझा विनोबांच्या बाबतीत भ्रमनिरास नाराजी त्यांना दोष देणं आणि दुरावा केला मी सगळ्या महाराष्ट्राने त्यांना दोष दिला सं, सरकार दारजिणा संत म्हटलं मनामध्ये माझाही तो अर्थ उमटला नंतर माझ्या प्लास्टी घडत असताना जेव्हा माझ्या हृदयाची नळी फाटली तेव्हा त्या ते मृत्यूच्या टेबलवरती मला न मागता अचानक विनोबा परत भेटले मी काही जाणीवपूर्वक स्मरण नाही केलं त्यांचं पण अचानक ते आले आणि ईशावासी उपनिषदचा जो अनुवाद त्यांनी मराठीत केलाय त्याच्या ओळी मला अचानक स्मरल्या आणि त्या क्षणी त्या ओळींमुळे मी तरलो आणि त्या निमित्ताने मग मी पुन्हा विनोबांकडे वळलो जीवन म्हणजे काय आत्मा आहे की नाही परमात्मा आहे की नाही अध्यात्म काय हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागलो आणि ते विनोबा नावच्या एका महाद्वारामधनं मी ते समज समजून घ्यायचा प्रयत्न केला ती माझी विनोबांशी तिसरी भेट आज देखील माझी रोज सुरुवात सकाळी पहाटे उठून पाच वाजता विनोबांच्या वाचनाने होते आणि आमची संध्याकाळ विनोबांच्या गीता प्रवचन वाचनाने होते त्यामुळे आज रोजही मी विनोबांना भेटतच असतो तुमचा नेमका प्रश्न जो आहे ती माझी चौथी फेज आहे जेव्हा विनोबांच्या सर्व साहित्याचं एम के सी एल वेबसाईट बनवून ते प्रकाशित करणार होते विवेक आणि पराग चोळकर यांच्या प्रयत्नांमुळे त्याचं उद्घाटन करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली माझ्यासमोर प्रश्न असा की विनोबांस बाबत मला पुण्यामध्ये बोलायचं आहे हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे कारण विनोबांचं सर्व एक लक्ष पानांचं सा साहित्य प्रकाशित होत आहे उपलब्ध होत आहे पण माझ्या मनात ते विनोबांच्या बाबतीत हा किंतू आहे आणि हा प्रश्न आहे की विनोबा का वागले म्हणजे जवळपास सांगतो तुम्हाला कोण्या लहान मुलाला जर त्याच्या आईच्या चारित्र्याविषयी प्रश्न असेल तर त्याला किती वेदना होतील तशा वेदना मला होत्या की विनोबा असं का वागले अनाकलनीय होत आणि म्हणून त्या भाषणाच्या पूर्वी दोन महिने मी पूर्णपणे स्वतःला विनोबामध्ये बुडवून घेतलं होतं विनोबांचं जेवढं मला उपलब्ध होतं सगळं साहित्य मी वाचत होतो एक स्नेहसन्निधी नावचं विनोबांच्या पत्रांचं मोठं सुंदर कलेक्शन आहे कालंदी त्यांनी संपादित केलं आहे या सगळ्या वर्ध्याच्या आसपास त्यांचा जो तो, तो पूर्ण कालखंड वर्ध्याला गेलेला आहे तो ऐतिहासिक ऐवज आहे तर मी विनोबांचं सा सगळं साहित्य वाचलत असताना मग मला त्या प्रश्नाचं हे जे दोन आरोप त्यांच्यावर होते त्यांचं सा उत्तर सापडलं विनोबांनी संघर्षाला समर्थन केलं नाही याचा अर्थ ते संघर्ष विनमुख होते त्यांनी गांधीच्या सत्याग्रहाशी द्रोह केला हा फार उथळ समज आहे माझाही होता विनोबांच्या दृष्टिकोनामध्ये सर्वच काही एकसारखं होतं त्यांचं साम्यसूत्रे नावाचं एक, साम्य ना एक छोटस पुस्तक आहे योगसूत्र जसं पतंजलींचं तसं विनोबांचं सा साम्यसूत्र त्याचं पहिलंच सूत्र आहे अभिधेयम परम साम्यम याच्यानंतर जीवनाचं परमोच्च ध्येय हे सर्वत्र साम्य बघणं समदृष्टी ठेवणं विनोबांना इंद्रेची राजकीय भूमिका आणि जयप्रकाशांची राजकीय भूमिका याच्याविषयी काही मतं असतील पण तरी कोणाच्याच बाबतीत त्यांना दुरावा निर्माण होत नव्हता आता हे कसं काय शक्य आहे आम्हाला नाही जमत आमच्यापेक्षा कोणी मतभेद ठेवत असतील तर त्याला आम्ही तत्काळ वैचारिक शत्रू बनवतो मग वैचारिक शत्रू काही काळानंतर व्यक्तिगत शत्रू बनतो महाराष्ट्राच्या राजकारणात ते आपण बघतोच हो। आहोत आणखी द्वेष न करता परभाव न आणता विनोबा कसं काय इंदिरा आणि जयप्रकाश दोघांना सारखे समजू शकतात एक बाजू का घेत नाही हा जो आम्हाला प्रश्न होता विनोबांची अद्वैत दृष्टी होती इथे सगळं जे काही आहे ते ईश्वराने बारलेलं आहे जयप्रकाश असो की इंदिरा असो गीता प्रवचनाच्या सतराव्या अध्यायामध्ये मोठ मार्मिक वक्तव्य विनोबांचं आहे विनोबाच लिहू शकतात असलं प्रश्न असा अर्जुन विचारतो की भगवंता तुझं नाव घेण्याचा अधिकार कोणाला आहे आणि त्याचं पूर्ण विवेचन करतात आणि त्याचं शेवटचं वाक्य बघा असं आहे की भगवंताचं नाव घेण्याचं अधिकार पुण्यवानाला आहे कारण तो पुण्यवान आहे भगवंताचं नाव घेण्याचा अधिकार पाप्याला आहे कारण तो पापी आहे पुण्यवानाला आहे कारण त्याने पुण्य केलंय आणि पाप्याला आहे कारण तो पापी आहे त्याला उद्धारासाठी भगवंताच्या नावाची गरज आहे विनोबा एकाच वाक्यामध्ये पुण्यवान आणि पापी दोघांनाही आपलं मानू शकतात त्यांना ते रिजेक्ट करत नाहीत दूर करत नाहीत म्हणून चंबळच्या डाकूंना देखील हा विश्वास वाटला की हा महात्मा आम्हाला दूर लोटत नाहीये म्हणून त्यांनी शस्त्र त्यांच्या पायाशी टाकले हा संतांचा समभाव आहे बघा ज्ञानेश्वर जेव्हा म्हणतात की आता विश्वात्मके देवे अख्ख विश्व त्यांना आपलं वाटत तुकाराम जेव्हा म्हणतात की तुका आकाशाव एवढा अणुरेणू थोकडा तुका आकाशा एवढा अशी भावना खरंच त्यांच्या मनात असते अनुभूती असते तसंच विनोबा जय जगत म्हणतात तर सख्ख अख्ख जग माझच तुम्ही कोणाला दूर लोटू हा विनोबांचा जो अद्वैत भाव होता समभाव होता तो आम्हाला समजला नाही आम्ही म्हटलं इधर इकडे उभे राहा नाही तर तिकडे उभे राहा इधर उधर की बातमत कर आणि ते आमच्या बाजूला उभे नाही राहिले म्हणून विनोबा क्रांतीद्रोही असं आम्ही ठरवून टाकलं विनोबांनी अनुशासन पर्व आणीबाणीला म्हटलं असा, असा प्रवाद आहे कुसुमताई देशपांडे ज्या तिथे उपस्थित होत्या आणि तरुण भारतचे संपादक घुमरे जे तिथे उपस्थित होते त्या दोघांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये किंवा कुसुमताईच्या अंतिम पर्वमध्ये त्यांनी चक्क तो प्रसंग लिहून ठेवलेला आहे सव्वीस जूनला आणीबाणी लागली सहा जुलैला वसंतराव साठे इंदिरा गांधींच्या सोबत होते ते विनोबांना भेटायला आले आणि विनोबांना ते सांगू लागले की कसं काय सगळं चांगलं सुरू आहे भारतभरामध्ये एकदमच शांती वगैरे वगैरे आणि मग त्यांनी विनोबांना प्रश्न विचारला या नव्या पर्वाविषयी तुमचं काय मत आहे विनोबांनी त्यातल्या मौन होत या नव्या पर्वाविषयी या पर्वाविषयीच्या खाली रेष ओढली आणि प्रश्नचिन्ह केलं आणि म्हणाले अनुशासन पर्व असं करून प्रश्नचिन्ह केलं साठेंनी बाहेर येऊन नागपूरमध्ये जाहीर केलं की विनोबानी आणीबाणीला अनुशासन पर्व असं प्रशस्ती पत्र दिलं विनोबा शब्द प्रभू होते आनंदीबाईने जसा ध चा मा केला आणि त्यामुळे नारायणराव पेशव्याचा खून झाला तसं वसंतराव साठेंनी प्रश्नचिन्ह जे होतं त्याचं प्रशस्तीपत्र कसं सा खोटं सांगितलं आणि त्याने त्यामुळे विनोबा नावचा एक संत हकनाक महाराष्ट्राने सुळी दिला सत्य सांगणाऱ्याला सुळी देण्याची आपल्या जगात परंपरा आहे सॉक्रेटिसला आम्ही विष दिलं ख्रिस्ताला सुळीवर चढवलं आणि गांधींना गोळ्या घातल्या महापुरुषांच्या शेवटी अशा शोकांतिका घडलेल्या आहेत पण आता इतक्या पन्नास वर्षांतर आपल्याला त्याच्या पलीकडे उठून सत्य काय घडलं सत्य काय होतं विनोबांची आध्यात्मिक अद्वैताची भूमिका आणि संत हृदय काय होतं आणि म्हणून त्यांनी पाप्यालाही क्षमा करण्याची भूमिका घेतली आणि आम्ही म्हणतो नाही नाही पाप्याला फाशी कराल तरच तुम्ही आमचे आणि विनोबांनी आणीबाणीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं प्रशस्तीपत्र दिलं नव्हतं हे ऐतिहासिक सत्य आहे म्हणून महाराष्ट्राला विनोबांचं परत पुनराकलन केलं पाहिजे असं मला जाणवलं की माझं चुकलं आणि म्हणून तुझे म्हणाला विनोद ते कन्फेशन अगदी खरं आहे मला अत्यंत पश्चाताप झाला की ज्या माणसाकडनंच मी सगळंच काही त्यांच्याकडनंच घेतलं आणि तरी त्यांच्या बाबतीत असा अन्याय केला तर मला तो पश्चाताप झाला पण मला वाटतं की महाराष्ट्रानं एकदा पुन्हा विनोबांचं पुनराकलन करण्याची वेळ आलेली आहे हा जो तुमचा लेख होता सुळी दिलेला संत या तुम आणि तुमच्या कन्फेशनमुळे खूपच नवीन गोष्टी आमच्या पिढीपर्यंत आल्या आजही खूप गोष्टी नव्यानी अनेक लोकांना कळल्या असतील त्यातला थोडासा विषय बदलून आता मी थोड्या वैयक्तिक प्रश्नाकडे येणार आहे की तुम्ही जे म्हणालात की राणीताईंना तुम्ही विनोबांना भेटायला घेऊन गेलात आणि विनोबांनी सावधान जरी म्हटलं तरी राणीताईंनी पुढे तुमच्याशीच लग्न केलं तर या दोघांच्या सहजीवनाबद्दल तिला काही समजलं नाही की त्यांनी तिला सावधान केलं म्हणूनच कदाचित गफलत मी शादी करली दोघांच्या सहजीवनाविषयी खूप उत्सुकता असते लोकांच्या मनामध्ये म्हणजे मी मध्यंतरी असं ऐकलं की असं म्हणतात की महाराष्ट्रातली तीन जोडपी आहेत त्यांचं सहजीवन आदर्श सहजीवन मानलं जातं की पहिले अर्थातच ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे दुसरे माझे आई बाबा अनिल अवचट आणि अनिता अवचट आणि तिसरे तुम्ही दोघं डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग तर तुमच्या सहजीवनाविषयी आम्हाला ऐकायचंय कारण आज जरी अभयदादा इथे एकटे बसले तरी त्यांच्याबरोबर बरोबर राणीताई आहेतच असं मला नेहमी तुमच्याशी बोलताना ते जाणवतं तर तुम्ही दोघं तुमचं कामाची वाटणी कसं करता घरात पण असेल बाहेर पण असेल किंवा नेहमी असं दिसतं की ह्या दोघांचं एकमतच आहे असं बाहेर तरी आपल्याला दिसतं तर खरंच ते एकमत असतं का तुमच्यात वादविवाद कसे होतात हे जरा आम्हाला सविस्तर सांग तुला काय टी व्हीवरली हिंदी सिरियल हवी आहे का <laughs> बघा माझी अशी प्रामाणिक मान्यता आहे की माझ्या जीवनामध्ये जे जी तीन अगदी महत्त्वाच्या घटना घडल्या एक म्हणजे माझा वर्ध्याला जन्म आणि त्यामुळे गांधी विनोबा आणि आई वडील तर एक वर्धा दुसरं गडचिरोली आणि तिसरं म्हणजे राणी आणि जे काही माझ्या हातून घडलं किंवा मी जसा काही आहे याच्यामध्ये या तीन घटनांचं अतिशय महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे राणीची माझी पहिली भेट कशी झाली ते, ते एक गमतीशीर प्रकरण होतं मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही दोघांनी एकाच वेळी प्रवेश घेतला एकोणीसशे अडुसष्टमध्ये नागपूरला पहिल्या आठवड्यात जेव्हा आम्ही डिसेक्शन करत होतो तर पहिल्याच दिवशी माझ्या टेबलवर जो पार्टनर होता डिसेक्शनचा एक डेड बॉडी असते आठ जणं डिसेक्शन करतात त्याने मला असं दूर एक मुलगी दाखवली मुलगी दाखवली म्हटलं तर आम्ही पाहिली तर ती पहा म्हणे ती एक मुलगी उभी आहे तिच्याकडे नीट बघून घे तर मी पाहिलं एक बारीकशी अशी दुबली पतली चष्मा असलेली जाड भिंगाची आणि अगदी सिरियसली डिसेक्शन करत होते आम्ही उन्हाळक्या करत होतो तर म्हटलं काय तिचं तर तो म्हणे बघून घे ती आमच्या चंद्रपूरची मुलगी आहे म्हणे राणी आरी आणि आता पुढे तिच्याशीच तुझा प्रॉब्लेम होणार आहे म्हटलं का तर ती म्हणे गेल्या वर्षी मेडिकलच्या मध्ये विद्यापीठात फर्स्ट होती पण अंडर एज होती म्हणून गेल्या वर्षी तिला ऍडमिशन नाही मिळाली ती यावर्षी आली आहे आणि तू म्हणे यावर्षीच्या बॅचचा विद्यापीठातला फर्स्ट आहे आता तुम्ही दोन विद्यापीठातले प्रथम म्हणे एकाच बॅच मध्ये एकत्र आलेले आहे तुमची आता कॉम्पिटिशन होणार आणि तू तिच्यापासून सावध राहा तर मी राणीला नीट निरखून पाहून घेतलं पुढच्या पाच वर्षात माझ्या लक्षात आलं की अत्यंत मेधावी ती आहेच आहे ती लक्षाधीशाच्या घरची होती खासदाराची नात होती पण ती अत्यंत हृदयाने सहृदय प्रेमळ आणि साधी होती सुती साड्या घालायची एक दागिना अंगावर घालायची नाही आणि तिच्यामधले जे गुण होते ते अक्षरशः मला तरी ते, ते दैवी गुण वाटले आणि मी तिच्या प्रेमात पडलो हे ऑनेस्टली सांगायला हरकत नाही की मी तिच्या प्रेमात पडलो आणि तिला लग्नाचं प्रपोज केलं आणि तिने हो म्हटलं त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे राणी सुंदर आहे तर मी तर तिच्यावर जे भाळलो आणि भारावलो ते तिच्या गुणांमुळे भारा आलो असं आमचं लग्न झाला लग्नाला प्रचंड विरोध झाला अगदी हिंदी फिल्म स्टाईल जात वेगळी संस्कृत भाषा वेगळी ती अय्यंगार ब्राह्मणाची मुलगी आणखी माझ्या घरी सगळं गांधीवादी झोपडीमध्ये राहणं गोपुरीच्या हे सगळं ट्रान्झेशन तिने अगदी आवडीने केलं इतके वर्ष आम्ही सोबत आहोत राणी आणि मी सारखे नाही आहोत किंवा काही बाबतीत सारखे आहोत आमची जीवनाची मूल्य सारखी आहेत सर्वधर्म समभाव जातीयता अजिबात नाही सेवेचं से मूल्य आदिवासीची सेवा से करणं या सगळ्या बाबतीत आमची मूल्य अगदी सारखी आहेत जीवनामध्ये पैसा कमीत कमी असावा कमी त्याचं कोणतेही आकर्षण मला राणीच्याही जीवनात दिसत नाही ती तिला गिफ्ट आहे तिच्याविषयी एक प्रसंग सांगतो आमच्या लग्नात कोणताही हुंडा तर आम्ही घेतलाच नाही स्वाभाविकच आहे पण तिच्या आईवडिलांनी तिला जवळपास शंभर तोळे सोनं दिलं होतं ते तिने कुठेतरी कपाटात ठेवून दिलं होतं हाती लावला नव्हता एक दिवशी बाईसाहेब उठल्या आणि चंद्रपूरला तिचं माहेर जे आहे तिथे काहीतरी एक सार्वजनिक कार्यक्रम होता तिथे ती पोटली नेली आणि तिने जाहीर करून टाकलं की हे माझ्या माहेरचं सोनं आहे आता मी हे माहेरी परत देते असं म्हणून तिने शंभर तोळे सोनं चंद्रपूरला परत देऊन दिलं अजिबात तिला त्याचा सोन्याचा संपत्तीचा कसलाही अजिबात मोह नाही म्हणूनच आमचं जीवन जाणं जाणंचा निर्णय असेल कोणतंही धाडस करायचं तर ती माझ्यासोबतच असते तिला धाडसाची साहसाची तेवढीच आवड आहे जेवढी मला आहे दारूबंदीच्या आंदोलनात ती अगदी माझ्या खांद्याला खांद्या लावून उभा राहणार काही बाबतीत मात्र आम्ही वेगळे आहोत आणि वेगळे आहोत या अर्थाने की आम्ही पूरक आहोत राणीला रुग्णाच्या सेवेमध्ये खूप रस आहे एका एका रुग्णाच्या सुखदुःखाशी ती खूप एकरूप होऊ शकते मला जास्त रस असतो गडचिलीच्या दहा लक्ष लोकांचा आरोग्याचे प्रश्न काय ते कसे सोडवता येतील म्हणून तिला सगुण साकार माणसामध्ये जास्त रस आहे मला निर्गुण निराकार समाजामध्ये जास्त रस आहे तिला सेवेमध्ये जास्त रस आहे मला संशोधनामध्ये जास्त रस आहे ती हृदयाने चालते मी बुद्धीने चालतो ती स्पॉन्टेनियस आहे मी जास्त विवेकनिष्ठ आहे त्यामुळे आमच्या स्वभावामध्ये प्रकृतीमध्ये आमच्या भिन्नता आहे पण सुदैवाने ते पूरक आहे आणि ते पूरक आहे म्हणूनच आमच्या एक दुसऱ्यांच्या कमतरता आम्ही पूर्ण करतो मूल्य आणि स्वप्न सारखी आहेत प्रकृती आणि स्वभाव वेगवेगळे आहेत पूरक आहेत हे सौभाग्यच आहे घराच्या तो जो प्रश्न होता तुझा शेवटचा की घराच्या जबाबदाऱ्यामध्ये आमच्या लहानपणी अमृत जेव्हा तीन वर्षाचा होता ना त्याला पाहुण्याने प्रश्न विचारला रे तुझ्या घरी तुझी आई काय करते तर तो, तो म्हणाला ती स्वयंपाक करते तुझे बाबा काय करतात ते पेपर वाचतात तर आमच्या घरामध्ये स्वयंपाक घराची पूर्ण जबाबदारी राणीने सांभाळली आणि मुलांच्या दोन्ही मुलांच्या संगोपनाची पूर्ण जबाबदारी मी सांभाळली मला स्वयंपाकात अक्कल नव्हती आणि राणीला संगोपनासाठी वेळ नव्हता पण आमच्या डिव्हिजन असं होतं आणि ते छान चाललं त्यामुळे मलाही आनंद झाला तिलाही आनंद झाला कामामध्ये आमचा मी अगोदरच जसं म्हणालो की रुग्णसेवा रुग्णालय स्त्रियांचे प्रश्न हे मुख्यतः राणी जास्त त्यांना पुढाकार असतो इतर सामुदाय बालमृत्यू असतील दारुमुक्ती आंदोलन असेल किंवा इतर प्रश्न असतील संशोधन असेल याच्यात माझा पुढाकार जास्त असतो त्यामुळे दोन चाकांची आमची गाडी आहे छान चालतंय आता शेवटचा उल्लेख की मला सत्तावीस वर्षापूर्वी हृदयरोग झाला राणीला कदाचित याचं दुःख असावं की यालाच एकट्याला कसं काय झालं मग दोन महिन्यापूर्वी वर्ध्यात असताना तिला ब्रेन हिमोरीचा अटॅक आला तर आम्ही दोघं सत्तावीस वर्षाच्या अंतराने आम्हा दोघांनाही अतिशय गंभीर रोग झाले आणि मला इथे खूप लोकांना प्रश्नचिन्ह असेल मला सांगायला खूप आनंद वाटतो की राणीची प्रकृती त्याच्यातनं खूप सुधारली आहे आणि महिन्याभरामध्ये राणी जवळपास पूर्ववत होऊन जाईल तुम्ही संशोधक असल्याचा उल्लेख आत्ता केला तर तुमचं जे कार्यक्षेत्र आहे गडचिरोली जगाच्या पाठीवर ते कुठे आहे किती छोटं आहे फारसं कोणाला माहिती नाही त्याच्यातली थोडीशीच खेडी तुम्ही तुमचं कार्यक्षेत्र म्हणून निवडली पण त्याचा परिणाम मात्र जगभर दिसायला लागला जे डब्ल्यू एच ओसुद्धा हादरून गेली लँडसेट जर्नलसारख्या अतिशय प्रख्यात अशा जर्नलमध्ये तुमचे पेपर्स आले त्याचं सायटेशन कितीतरी ठिकाणी झालं आणि जगातल्या अनेक सामाजिक आरोग्यविषयक तज्ज्ञांवर त्याचा प्रभाव पडला अनेक देशांच्या सरकारांनी तशी धोरणं केली तर इतका इतक्या छोट्या भूप्रदेशावर काम करून सुद्धा एवढा जागतिक परिणाम तुम्ही कसा घडवून आणला प्रक्रिया कशी होती आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं वैशिष्ट्य जे मला जाणवतं ते हे की आज नॉलेज सोसायटी नॉलेज सोसायटी ज्ञानाधिष्ठित समाज असे उल्लेख होतात पण जवळजवळ पस्तीस वर्षापूर्वी ही निष्ठा तुम्ही जगलात आणि सामाजिक कार्याला संशोधनाची जोड दिली त्याच्यातून लोकसहभागातून नवीन कर्मशील ज्ञानाची निर्मिती होऊ शकते कम्युनिटी कम्युनिटीचे प्रश्न सोडवू शकते सगळेच प्रश्न गव्हर्मेंटाईज करण्याची गरज नाही ते कम्युनिटाईज करता येतात असे अनेक आयाम तुमच्या संबंध कार्याला मिळाले ही सगळी प्रक्रिया कशी झाली त्याची सुरुवात या वर्ध्या गावातच झाली सेवाग्राम मध्ये माझ लहानपण गेलं त्यामुळे सेवा स्वाभाविकपणे माझ्या जीवनात आली थँक्यू जयप्रकाश नारायणांच्या निमित्ताने संघर्षामध्ये इन्वॉल्व्ह होतो शेतकरी संघटनेमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो संघर्षी करून पाहिला या वर्ध्याच्या खेड्यांमधल्या मजुरांची शेतमजुरांची किमान मजुरी वाढावी म्हणून मी त्यावेळी चेतना विकास आमची संस्था होती त्यामध्ये आम्ही काम करत होतो ती मजुरी वाढत नव्हती आणि चार रुपये रोज हे एकोणीसशे ऐंशीची घटना आहे त्याच्या पलीकडे जात नव्हती कितीही संघर्ष करा किती संघटन करा म्हणून याचा शोध घ्यायला मी मंत्रालयात गेलो आणि मंत्राल त्यावेळी आर टी आय ॲक्ट नव्हता त्यामुळे तुम्हाला शासकीय पेपर मिळायचे नाही पण त्यातनं मी ते कागदपत्र मिळवले चोरून त्याची कॉपी केली कारण झिरोक्स नव्हता तिथे आणि ज्या पागे समितीने ही किमान मजुरीचा पॉलिसी ठरवली होती त्यांची पद्धत सपशेल चूक होती असं मला अभ्यासांत कळलं आणि मी मला जे काही तोकडं ज्ञान होतं त्याच्या आधारे मी त्याचं पर्यायी किमान रोजीचं गणित मांडलं आणि ते मरा महाराष्ट्रात प्रकाशित केलं ते सगळ्या सामाजिक संघटनांनी उचलून धरलं आंदोलनांनी उचलून धरलं वर्तमानपत्रांनी उचलून धरलं आणि आश्चर्य वाटेल पण एका वर्षाच्या आत महाराष्ट्र शासनाने साठ लक्ष शेतमजुरांची रोजी मिनिमम रोजी चार रुपयावरनं मी जो गणित केला होता त्यानुसार बारा रुपये केली आता मी विचारात पडलो की वर्षानुवर्ष सेवा केली या खेड्यांची तरी समाज बदलत नव्हता संघर्षही करून पाहिला तर ते तीन रुपयावर नाही रोजी चार रुपयावर गेली आणि ते तीन महिन्याचं काय त्याला संशोधन तरी म्हणावं का आपण अभ्यास होता ते केलं आणि अनेक गोष्टींचा परिणाम असतो का एकाशा गोष्टीमुळे कोणतीच गोष्ट समाजात घडत नाही पण एक महत्वाचं कारण ठरलं की चार रुपयावरनं साठ लक्ष मजुरांची मजुरी बारा लाख बारा रुपये झाली तिप्पट झाली ही ताकद कशाची ही ऑब्विसली ताकद अभयभंगांची नाही मग कशाची ही ज्ञानाची ताकद आहे ज्ञानाच्या शक्ती समोर भले भले सत्ता निरुत्तर होतात निर्बल होतात आणि म्हणून हे नवी ज्ञान निर्मिती किंवा त्याला आपण संशोधन म्हणू रिसर्च म्हणू नवी ज्ञान निर्मिती हे समाज परिवर्तन करण्याचं अतिशय महत्वाचं साधन होऊ शकतं हा माझा तो पहिला अनुभव तो अनुभव इतका प्रत्ययकारी होता की मी डोक्यात घेतलं की याच्यानंतर आता निव्वळ सेवा नाहीच करायची संशोधन त्याला सोबत जोडायचं जोडायचं संशोधन येत नव्हतं भारतामध्ये एम डी केलं होतं पण भारतामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दरम्यान जे शिकणारं संशोधन आहे ते सुड संशोधन असतं पण अमेरिकेत गेलो त्यावेळी माझ्या सर्व समाजकार्यातल्या मित्रांना महाराष्ट्रभर असं वाटलंय की अभय करप्ट झाला अमेरिकेत चालला गेला इथलं सामाजिक सेवा सोडून पण अमेरिकेत आम्ही गेलो ते संशोधन शिकायलाच गेलो आणि ज्या क्षणी ते शिकणं पूर्ण पूर्ण झालं परत आलो एक पैसाही सोबत न आणता तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिथे शिकायला जायला माझ्याकडे विमानाचं तिकीट घ्यायला पैसे नव्हते हो म्हणून मी माझे राणीची एक स्कूटर होती ती विकली शेवटी मी माझा स्टेथोस्कोप विकला आणि जाण्याच्या विमानाचे तिकिटाचे पैसे उभे केले एवढ्यासाठी की संशोधनाची पद्धत शिकली पाहिजे आणि परत आल्यानंतर गडचिरोला जे आम्ही काम करत होतो त्याच्यामध्ये संशोधनाचे विविध प्रश्न गडचिरोलीला समस्यांची कमतरताच नाही असंख्य समस्या आणि तुम्हाला संशोधनाची दृष्टी असली आणि तुम्ही लोकांच्या जवळ गेले की तुम्हाला प्रश्न दिसायला लागतात प्रश्न मला कशा सापडणार असा तुम्ही प्रश्न विचारला मला प्रश्न सापडतात एक लोकांना ऐकून मला प्रश्न सापडतात आम्ही गडचिलीमध्ये पीपल्स हेल्थ असेंब्ली आदिवासी आरोग्य संसद भरवली लोकांना विचारलं की कोणत्या प्रश्नावर आम्ही संशोधन करावं जगातला कोणत्याही संशोधक असं लोकांना गोळा करून विचारत नसेल की संशोधन कशावर करू आणि लोकांनी आम्हाला प्रश्न दिले आजपासून तीस वर्षापूर्वी लोकांनी जे प्रश्न सांगितले आता डब्ल्यू एच ते प्रश्न सापडतात आहेत त्यापैकी काहीच प्रश्न खरं म्हणजे त्यांनी जे प्रश्न सहा प्रश्न आम्हाला सांगितले गेले तीस वर्ष त्यावरतीच आमचं सगळं संशोधनाचा अजेंडा आधारित आहे सो लिस्निंग टू पीपल दॅट इज अ फर्स्ट मेथड दुसरी मेथड काही घटना घडतात आणि त्या घटनामध्ये मला लखकन संशोधनाचा प्रश्न सापडतो इथे कानापूर नावचं खेड आहे वर्ध्याजवळ गडचिरोला जाण्यापूर्वी राणी आणि मी तिथे थोडस आपलं सेवा कार्य वगैरे करायचो का राईबाई डबोले नावाची एक विधवाबाई आपल्या तीन मुलांना पैकी एका लहान मुलाला घेऊन आली एक वर्षाचं मूल होतं त्याला निमोनिया झाला होता गंभीर होतं म्हणून मी तिला म्हटलं की मेडिकल कॉलेज सेवाग्रामला घेऊन जा पुढच्या वेळी गेलो तेव्हा ते मूल मेलेलो होतं रायबाईला बोलवलं मी रागवलो कशी आई तू वगैरे वगैरे ती विधवा होती तिने ब्लँकली माझ्या डोळ्यात पाहिलं म्हणाले डॉक्टर मला तीन मुलं होती मोठं मूल नऊ वर्षाचं झालंय कमाई लवकर कोण करणार आहे मी माझं लहान मूल वाचवू की मोठं मूल वाचवू मी निशब्द झालो अरे राईबाई डबोली ती आपल्या सगळ्यात लहान मुलाला मरू द्यायला मजबूर होते कारण तिला मोठं मूल वाचवणं तिचं हेल्थ इकॉनॉमिक्स आहे आणि म्हणून हे लहान मुलं खेड्यात मरतात न्युमोनियाची कारण त्यांना उपचार मिळत नाही दवाखान्यात जा म्हटलं तर जाऊ शकत नाहीत याचा उपाय खेड्यातच सापडला पाहिजे प्रश्न मला असा सापडला राईबाई डबोलीच्या मुलाच्या निमित्ताने सापडला त्याच्यानंतर त्याच्यावर आकडेवारी गोळा केली उपाय आम्ही डेव्हलप केले आणि आम्ही न्युमोनिया नियंत्रणाची जी पद्धत तिथे गावागावात विकसित केली प्रयोगाने सिद्ध केली ती पुढे लॅनसेटने प्रकाशित केली आणि जागतिक न्युमोनिया नियंत्रण कार्यक्रमाचा तो एक आधारस्तंभ बनला गडचिल्ला एक येरकट नावचा आदिवासी गाव आहे एक दिवशी संध्याकाळी मी आणि राणी जीपने तिथून जात होतो तर रस्त्याच्या बाजूला एका हँडपंप वर एक आठ वर्षाची मुलगी दात घासत होती मला एवढा आनंद झाला हा हा आपल्या इतक्या वर्षांच्या गडचिलीतल्या सेवेला आता फळ मिळालं आदिवासी एवढे जागृत झाले की मुलं संध्याकाळी दात घासायला लागले म्हणून मी गाडी थांबवली खाली उतरलो राणी म्हणे कुठे चालला म्हटलं थांब जरा त्या मुलीचं कौतुक करू दे मी जाऊन त्या मुलीचं कौतुक केलं तर शेजार आदिवासी म्हातारे हसायला लागल्या फिदे फिदे डॉक्टर ते पोरगी तर पागल आहे ते दर दोन घंट्यानं दात साफ करते अरे ती कशाने साफ करते मी पाहिलं तर ती नस तपकिरीने दात साफ करत होती त्या आठ वर्षाच्या मुलीला निकोटीन अडिक्शन झालं होत आठ वर्षाची आदिवासी मुलगी आणि तिला निकोटीन अडिक्शन होतं तंबाखूच्या प्रश्नाच्या प्रती माझे डोळे असे उघडले गेले आणि गेले पंधरा वर्ष आम्ही तंबाखूच्या प्रश्नावर काम करतो तर असे काही प्रसंग किंवा घटना घडतात कधी क्लिनिकमध्ये केसेसमध्ये बदल व्हायला लागतो कॅन्सरच्या केसेस वाढायला लागतात आणि मग आम्ही म्हणतो अरिच्छा समाजामधला पॅटर्न बदलतो आहे आणि मग आम्ही डेटा गोळा करतो आकडेवारी गोळा करतो आणि आकडेवारीमध्ये अगदी कठोर तपासणी करतो की काय दिसत आहे तर लोकांना ऐकणं समाजामधल्या घटना डोळ्या उघड्यांनी पाहणं क्लिनिकमध्ये जे काही वास्तव आम्हाला दिसतं ते आणि आकडेवारी या चार आधारावरती खरं म्हणजे मला संशोधनाचे प्रश्न सापडतात विज्ञानाची ताकद याच्यात आहे की जे विदेशामध्ये अनेक लोकांनी संशोधन करून चोथा पाडलाय तोच नंतर वीस वर्षांनी भारतात संशोधन जे करतील ते कायमच वीस वर्ष मागेच राहतील ते अक्षरशः रिसर्च करतील म्हणजे अगोदर शोधले गेले आहे ते पुन्हा शोधून काढतात पी एच डीचा थिसीस प्रकाशित करतात पण आपण जर समाजात गेलो तर गे प्रश्न वाट बघतात आपली मला तर अक्षरशः मी खेड्यात गेलो की असं वाटतं की आपण न्यूटनच झालो तर न्यूटनला त्या ऍपलच्या झाडाखाली बसला आणि वरून फळ पडलं आणि त्याला गुरुत्वाकर्षण सापडलं असे कितीतरी प्रश्न मला गावात दिसतच राहतात माझ्या लक्षात येतं आणि हे मी नाही म्हणत आहे खरं म्हणजे अगोदरच म्हटलं गेलेलं आहे की चान्स फेवर्स द प्रिपेअर्ड माइंड्स घटना तर घडतच असतात सगळ्यांना का त्याच्यातनं तो दिसत नाही प्रश्न दिसत नाही किंवा गुरुत्वाकर्षण दिसत नाही म्हणून त्याला दोन्ही गोष्टी लागतात तुमची बुद्धी त्या दृष्टीने प्रिपेअर्ड पाहिजे आणि तुम्ही ते जिथे घटना घडतात आहे तिथे गेलं पाहिजे भारतातले संशोधक त्यांची मुख्य ट्रॅजेडी हे आहे की त्यांना संशोधनाला प्रश्नच सापडत नाहीत म्हणून उगास कसले तरी समाजाला निरुपयोगी प्रश्नावरती बऱ्याचदा सगळेजण नाही म्हटलं पाहिजे पण बहुतांशी असे संशोधन होतात गो टू द पीपल तर प्रश्न आपली वाट बघत असतात आणि दुसरं म्हणजे संशोधनाची ही ताकद आहे की तिथे ओपिनियन नसतं तुला काय वाटतं मला काय वाटतं हे जे पोलिमिक्स आहे आपल्या सामाजिक कामामध्ये आपण आपापल्या राजकीय विचारसरणीमधनं वादविवाद करतो वादापेक्षा विवादच जास्त घडतात पण संशोधन वैज्ञानिक संशोधन म्हणतं हा बघा पुरावा बोलायचे पुढे काय बोलायचं आहे तुम्हाला आणि त्याची ताकद इतकी प्रचंड असते त्या आर्केमिडीजला तो जेव्हा म्हणाला राजाला की मला पुरेशी लांब तरफ द्या आणि पृथ्वीच्या बाहेर उभे राहायला जागा द्या मी पृथ्वी उचलून दाखवतो सगळेजण हसले म्हातारा आर्केमिडीज त्याचे हात कमजोर हा काय पृथ्वी उचलणार पण तर्फेच्या सि सिद्धांतानुसार आता आपल्याला माहित आहे की आर्केमिडीज म्हणाला ते बरोबर आहे तर हे पृथ्वीच्या बाहेरची माझी जागा गडचिरोली आहे आणि विज्ञानाची लांब तरफ मला सापडली आहे या तर्फेने माझे हात कमजोर आहे आम्ही सर्च आहोत काय छोटीशी संघटना आहे आमचे हात कमजोर आहेत पण तिथे बसून त्या तर्फेने बसल्या बसल्या आम्ही दर काही वर्षांनी रॉकेट डाकतो आणि ते वॉशिंग्टन जिनेवा न्यूयॉर्कवरती पडतात आणि आरोग्याच्या नीती बदलतात ही ताकद एक आहे लोकांमध्ये जाण्याची जिथे प्रश्न आहेत तिथे जाण्याची आणि दुसरी ताकद अभय सरांना असा विचारेल की तुम्हाला इतक्या चांगल्या प्रकारचं शिक्षण सत्तरीच्या दशकामध्ये मिळालं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक्सपोजर मिळालं त्यावेळी तुम्हाला सामाजिक काम करायचं होतं हे तुम्ही बारा तेराव्या वर्षीच ठरवलं हे खरंय मात्र सामाजिक काम करण्यासाठी सरकारच्या बरोबर जाऊन करता येतं आंतरराष्ट्रीय संघटना संस्था त्यांच्याबरोबर जाऊन करता येतं तुम्ही मात्र दूर डोंगराळ दुर्गम भागामध्ये जाऊन तिथे तंबू ठोकून तिथेच अभ्यास संशोधन करून तिथल्याच लोकांना बरोबर घेऊन काम करायचं ठरवलं आणि गेली तीन ते चार दशकं तुम्ही ते करत आलात तर प्रश्न असा आहे की या प्रकारचा निर्णय तुम्ही इतका ठामपणे कसा घेतला त्याला कसे चिकटून राहिलात आणि अशा प्रकारचं काम करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था संघटना मदत करणाऱ्या संस्था आर्थिक आणि अन्य प्रकारची ही मदत घेताना सुद्धा तुम्ही काही एक निकष लावत असणार निश्चितच एक तुमची स्वतःची अशी एक मूल्यव्यवस्था आकाराला आली असेल तर हा निर्णय तुम्ही अशा प्रकारचा सामाजिक काम गडचिरोलीमध्ये जाऊन करण्याचा इतका ठामपणे कसा घेतला आणि ते काम करत असताना ती काय स्वरूपाची पथ्य तुम्ही पाळता ज्या विविध पद्धती तू उल्लेख केला विनोद म्हणजे शासकीय सेवा प्रायव्हेट प्रॅक्टिस असेल या सगळ्यांचा काही निषेध नाही पण त्या प्रत्येकाच्या काही मर्यादा आहेत ते स्वाभाविक आहे प्रत्येकच गोष्टीला काही शक्तीस्थळ असतात काही मर्यादा असतात मी माझ्या प्रकृतीनुसार योग्य वाटणारा फॉर्म निवडला गांधी आणि विनोबांच्या तत्वज्ञानामुळे मी फिलॉसॉफिकली शासन विरोधी आहे ते कोणते शासन असो आणि शासन रहित, शासन निरपेक्ष समाज रचना असावी अशी माझी तात्विक विश्वास आहे ते काही घडत नाही प्रत्यक्षामध्ये पण शासनाची भूमिका कमीत कमी असावी मी राज्यवादी नाही मी अराजकवादी नाही पण मी स्वराज्यवादी आहे आणि म्हणून शासन निरपेक्ष मला राहायचं आहे समजा मला पैशाच्या मागे धावायचं नाही कारण मार्केट हे प्रत्येक मी न्याय करत असं नाही ज्याच्याकडे पैसे आहे त्याला आरोग्य सेवा मिळते ज्याच्याकडे पैसे नाही त्याला मिळत नाही तेव्हा न्यायाचा मुद्दा बाजूला राहतो म्हणून मला प्रायव्हेट प्रॅक्टिस हे मॉडेल योग्य नव्हतं शासकीय सेवा हे मॉडेल योग्य नव्हतं गांधीजी म्हणाले स्वदेशी ग्रामस्वराज्य मग मी आंतरराष्ट्रीय संघटनात कसं काम करू आणि म्हणून माझ्यासाठी स्वयंसेवी संस्था हा त्यातल्या त्यात जास्त मला मानवणारा कारण स्वयंसेवी संस्थेमध्ये वाव आहे सेवा करायला आहे स्वातंत्र्य आहे ऑटोनॉमी आहे लोकांच्या अधिक जवळ जाण्याची संधी आहे आणि सृजनशीलतेलाही भरपूर वाव आहे हे सगळेच मला हवे होते मला आवश्यक होते आणि म्हणून स्वयंसेवी संस्थांचा फॉर्म निवडला माझा असा काहीच दावा नाही की हा जगातला सर्वश्रेष्ठ आहे पण माझ्यासाठी हा सर्वश्रेष्ठ फॉर्म आहे म्हणून मी तो निवडला आणि त्यामुळे सर्चच्या माध्यमातून गडचिडीत काम करताना आरोग्यसेवाही करता आली संशोधनही करता आलं आंदोलनही करता आली सरकारशी भांडता आलं दारूमुग्ने आंदोलन असेल किंवा कोवळी बांधळ असेल सरकारशी भांडताही आलं सरकारशी सहकार्यही करता आलं एक प्रश्न तुझा जो होता की आर्थिक गरिबांची सेवा करायची असेल तो कुठून तरी पैसा यावा लागतो त्याच्यामध्ये दोन तऱ्हेची पथ्य पाळायचा आम्ही प्रयत्न करतो एक पथ्य जो पैसा येतो आहे तो कमीत कमी स्पष्टता पापाचा पैसा नसावा मी स्पष्टता यासाठी म्हणालो की पैशाचं मूळ तुम्ही काही शोधून नाही काढू शकत पण तरी सरळ सरळ जो पापाचा पैसा दिसत असेल अयोग्य मार्गात असेल तो आपण स्वीकारू नाही पुण्याला साहित्य संमेलन होतं दहा वर्षांपूर्वी तेव्हा स्मरणिकेचं अनावरण माझ्या हस्ते झालं आणि त्यावेळी मी असं आवाहन केलं होतं की माणिकचंद कंपनीने त्या साहित्य संमेलनाला पंचवीस लक्ष रुपये दिले होते हा माणसाच्या रक्त कॅन्सर तंबाखू मध्ये कॅन्सर निर्माण होतो हा माणसाच्या रक्ताने डागलेला पैसा आहे हा घेऊ नका असं मी आवाहन साहित्य संमेलनाला केलं साहित्य संमेलनाच्या आयोजकांचं आणि पुण्याचं हे कौतुक की त्यांनी ते तत्काळ उचलून धरलं आणि तो पैसा परत केला तर जो सरळ सरळ पापाचा पैसा आहे तो घ्यायला नको नाव न घेता मी एक सांगणार आहे की काही वर्षांपूर्वी मला एक पुरस्कार एक लक्ष रुपयाचा आणि मला सांगण्यात आलं की जे आहेत राजकीय नेते ते साने गुरुजींचे भक्त आहेत वगैरे वगैरे म्हणून मी म्हटलं घेतो पण नंतर मला माहिती मिळाली की त्यांनी ज्या नेत्यांनी हा पुरस्कार त्यांच्या संस्थांनी दिला होता त्यांनी आदिवासींचा विरोध करणारी सेना उभारली होती आदिवासींच्या जमिनी अडपल्या होत्या म्हणून मग मी तो पुरस्कार स्वीकारायला नकार दिला अर्थात मी एकदा स्वीकारल्यानंतर नकार देताना त्यांची बदनामी करण्याचा मला काही अधिकार नव्हता म्हणून मी ते जाहीर केलं नाही पण मी पुरस्कार नाकारला तर पैसा किंवा पुरस्कार स्वीकारताना अशी काही थोडीशी पथ्य दुसरं असं की त्यामुळे आपल्या जे स्वातंत्र्य आहे जे हवं ते काम करण्याचं लोकांच्या गरजेनुसार काम करण्याचं करण्याचं ग्राम समाजाच्या दिशेने लोकांना एम्पॉवर करण्याच्या दिशेने काम करण्याचं त्या स्वातंत्र्यावर आज यायला नको ना नाहीतर पैसा देणारा जर म्हणेल की आता मी तुम्हाला सांगितलं तुम्ही इथे इथे अन्नछत्र उघडा सॉरी तिसर एक पथ्य जे पाळतो आम्ही किंवा प्रयत्न करतो असं म्हटलं पाहिजे दावा मी कोणताच करत नाही करू शकत नाही की हा लोकांनी दिलेला पैसा असतो समजा तो, तो कोणी एजन्सीने दिला शासनाकडे थोडा पैसा आम्ही घेतो पण शासनावर अवलंबन कमीत कमी ठेवावा -कमी हा मी प्रयत्न करतो हा पैसा वापरताना हा समाजाचा पैसा आहे याचं भान ठेवावा आणि याच्यात माझे आदर्श पुन्हा माझे वडील आहेत जयप्रकाश कृतज्ञता निधीचे ते राष्ट्रीय प्रमुख होते वर्ष एकोणीसशे सर्वोदयातल्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी एक कोटी रुपयाचा देशभरात निधी गोळा केला जयप्रकाश कृतज्ञता निधी म्हणून ते पूर्ण संपवून ते जेव्हा अनेक महिन्यानंतर घरी परत आले इथे वर्ध्याला गोपुरीला आम्ही राहायचो वर्धा ईस्ट वर उतरले गळ्यामध्ये खादीची शबनम बॅग त्याच्यामध्ये एक कोटी रुपयाचे ड्राफ्ट चेक सगळे घेऊन ते पायी चालत घरी आले आम्ही त्यांना म्हटले एवढी मोठी जोखीम घेऊन तुम्ही पायी कशाला चालत आला रिक्षा तरी करायचा म्हणाले लोकांनी एवढ्या विश्वासाने एक कोटी रुपये दिले त्यातला एक रुपया मी कसा उगाच कसा खर्च करू आता असे आई वडील असल्यानंतर ते तुमच्या मनाच्या मागे तो आदर्श नेहमीच कायम राहतो तर सामाजिक संस्थेचा सा फॉर्म पण त्याच्यासोबतच आम्ही काय पथ्य पाळतो हा तुमचा जो प्रश्न होता त्याचा थोडक्यात माझे अनिल अवचट आणि अभयदादा यांची एक खूप छान मैत्री होती आणि बाबाला अभयदादांविषयी विशे एक विशेष प्रेम आणि आदर याच्यासाठी होता की ज्या पद्धतीने ते संशोधन करतात त्यातून लोकांना जे आवश्यक आहेत ते विषय शोधतात याविषयी बाबांना खूपच आदर होता आणि अर्थातच दारुमुक्तीच्या कामामुळे आमची दोन्ही कुटुंब खूप एकत्र आली तर आता आम्हाला थोडं दारूमुक्तीच्या कामाबद्दल ऐकायचंय की ते सुद्धा लोकांना आवश्यकता आहे म्हणून त्या प्रश्नाची सुरुवात झाली एक खूप मोठं आंदोलन खूप मोठं काम उभं राहिलं तर त्याविषयी थोडं आणि दारू बंदी या विषयावर तुमची काय मतं आहेत तर ती थोडी आम्हाला सांगा प्रश्न मोठा योग्य आहे कारण आपण वर्ध्या जिल्ह्यात आहोत आणि वर्धा जिल्हा आणि गडचिली जिल्हा महाराष्ट्रातले दोनच जिल्हे आहेत जिथे दारूबंदी आहे पुष्कळदा प्रश्न उपस्थित करण्यात येतो वर्ध्याच्या दारूबंदीवर जास्त गडचिलीच्या जा बाबतीत थोडा कमी पण तरी उपस्थित करण्यात येतो की दारूबंदी हाच प्रश्न आहे प्रश्न असा आहे आपल्यासमोर की पहिले महाराष्ट्राने ठरवलं पाहिजे की दारू हा प्रश्न आहे की दारूबंदी हा प्रश्न आहे तुम्हाला काय सोडवायचं आहे ज्यांना दारू या प्रश्नाकडे समाजाचं लक्ष जाऊ नये असं वाटतं ते दारू बंदीचा बागलबुवा उभा करतात आणि प्रश्नापासून समाजाचं लक्ष हटवतात आज महाराष्ट्राची स्थिती अशी आहे त्याच्या वर्णनात आता पळत नाही कारण वेळ नाही आहे आणि मी स्वतंत्रपणे लिहिलाय त्याच्यावरती की हा महाराष्ट्र आहे की मध्य राष्ट्र आहे असा प्रश्न पडावा गणिताच्या आधारावर मी असा एस्टिमेट करतो की महाराष्ट्रामध्ये दरवर्षी आणि कान खोलू नाही का महाराष्ट्रामध्ये इथले लोक दरवर्षी दोन लक्ष कोटी रुपयाचे दारू पितात आणि हे शासकीय आकडेवारी आणि डब्ल्यू एच हो ओचे एस्टिमेटचे रेट त्याच्यावरने मी हा निष्कर्ष काढतोय महाराष्ट्राचं राजकारण दारूच्या पैशावर चालतं महाराष्ट्राच्या निवडणुका दारूच्या पैशावरती आणि दारूच्या नशेवरती जिंकल्या जातात इथली लोकशाही दारूने भ्रष्ट झाली आहे स्त्रियांवरती जितक्या जितक्या बलात्काराच्या घटना घडतात विनयभंगाच्या घटना घडतात बातमीमध्ये शेवटी थोडासा उल्लेख असतो की अत्याचारी हा दारूच्या नशेत होता पुढची सगळी चर्चा याच्यावर होत राहते की ते एअर इंडियाच्या प्रवाशावरती त्या कोणीतरी लघुशंका केली ते, के ते घाणेरडच होतं अरे पण तो दारूच्या नशेत होता दारूला तुम्ही केव्हा शिक्षा करणार तर प्रश्न दारू आहे की दारूबंदी आहे हे ठरवलं पाहिजे याची काही निकष ही टीका खूप वारंवार होते माझ्यावरती म्हणून मी थोडस उल्लेख करतोय की दारू समाजाला हवी की नको एक निकष मी लावणार व्यक्तीची इच्छा विरुद्ध समाज हित व्यक्तीला जर दारू प्याविषयी वाटत असेल पण त्यामुळे जर समाजाचं अहित होत असेल तर कशाला प्राधान्य द्यायचं व्यक्तीला वाटत असेल की मी तीनशे किलोमीटर गतीने मोटर चालवावी पण ऍक्सिडेंट होणार असेल आणि दुसरे लोक मरणार असतील तुम्ही नियंत्रण करता तर व्यक्तीच्या उन्हाळ इच्छा आणि समाजाचं व्यापक हित याच्यामध्ये नेहमी समाज हिताला प्राधान्य द्यावं लागेल दुसरा निकष की व्यक्ती स्वातंत्र्य दारू पिण्याचं स्वातंत्र्य असं लोक म्हणतात याच्या दोन बाजू आहेत पहिली गोष्ट अशी की तुझ्या दारू पिण्याच्या स्वातंत्र्यामुळे जर इतरांना इजा होत असेल थर्ड पार्टी डॅमेज तर तुझ्या स्वातंत्र्याची मर्यादा ही आहे की इतरांना हानी व्हायला नको दारू पिणाऱ्या नवऱ्याच्या बायकोला घरी विचारा तुम्ही की तिच्यावर काय बीतते संध्याकाळी जेव्हा तो दारू पिऊन नवरा घरी येतो तेव्हा तो, ते तो अत्याचारी सैतान घरी आला असं तिला वाटतं अक्षरशः तिला वाटतं मी अशा हजारो व्यसनींच्या बायकांशी बोललेलो आहे म्हणून तुम्हाला सांगतो व्यसनींच्या बायकात असं सांगतात विश्वास बसणार नाही आम्ही वाट पाहतो हा नवरा केव्हा मरेल भारतीय स्त्री वैधव्याची आकांक्षा करते इतकं हे भयानक व्यसन आहे ते व्यसन का लागतं समाजामध्ये जर दारू असली दारूला प्रतिष्ठा असली आणि दारू उपलब्ध असली तर विज्ञान आपल्याला सांगतं की सगळ्यात मोठा रिस्क फॅक्टर आहे दारूचा पहिला ग्लास तोंडाला लावणं तो लावला की मग त्यातले पंधरा टक्के हमखास व्यसनी होतात म्हणून व्यक्ती स्वातंत्र्याचं मिथ आहे दारू न पिताना फक्त तुम्हाला दारू न पिण्याचं स्वातंत्र्य आहे तुम्ही एकदा दारू पहिला ग्लास प्याले की आता पुढे दारू तुम्हाला पिते तुमचे सगळे निर्णय दारू घ्यायला लागते तुम्ही नाही घेत त्यामुळे आपलं बुद्धी स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य गहाण ठेवण्याचं सगळ्यात मोठं साधन आज जे समाजात असेल तर ते कदाचित सोशल मीडियाच्या खालोखाल दारू आहे त्यामुळे सगळ्याच धर्मांनी जे इतक्या हजारो वर्षाच्या अनुभवानंतर दारूच्या विरोधी सगळे जे हे केलं आहे वर्तन सांगितलेले आहेत हिंदू धर्म असेल बौद्ध असेल जैन असेल इस्लाम असेल सगळ्या धर्मामध्ये दारू पिऊ नका असं जे म्हटलं आहे त्याला हा सगळा इतका अनुभव पाठीशी आहे त्यामुळे दारूबंदीच्या बाबतीत आणि शेवटचा सा मुद्दा सांगतो की तरी ज्यांना वाटत असेल की दारू असावी समाजात मी त्यांना म्हणणार की त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तावडीत द्या का कारण ते अवैज्ञानिक का आहे खेड्यामधल्या जादूटोण्या करणारे जेवढे अवैज्ञानिक आहे आणि अंधश्रद्धा आहेत तेवढेच दारू पिणं आरोग्याला चांगला आहे असं मांडणारे तेवढेच अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धा आहेत मागासलेले आहेत अडाणी आहेत घ्या आणि <laughs> का म्हणतोय मी अडाणी हे काय अभयभंगांचं मत नाही आहे दोन हजार सतरामध्ये जगातला आजपर्यंत सगळ्यात मोठा आरोग्याचा अभ्यास झाला चार अब्ज लोकांच्या आरोग्याचा डेटा त्याच्यात वापरला गेला याच्यावर मोठा अभ्यास आजपर्यंत जगाच्या इतिहासात आरोग्याचा झाला नाही त्याला म्हणतात ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी तो इतका महत्वाचा होता की दी लॅन्सेटने अख्खा एक विशेष अंकच मुळी त्या अभ्यासासाठी प्रकाशित केला त्या अभ्यासात काय दाखवलं त्यांनी दोन गोष्टी फक्त सांगतो नंबर एक जगामध्ये मृत्यू रोग आणि विकलांगताची जेवढी काही कारणं आहेत त्या सगळ्यात वरच्या सात कारणापैकी एक कारण दारू आहे आणि दुसरं कारण तंबाखू आहे त्यामुळे दारू आणि तंबाखू हे आता निव्वळ सुख देणारे पदार्थ गंमत राहिलेली नाही ते मॉडर्न प्लेग आणि कॉलरा आहेत आणि दुसरं लॅनसेटमध्ये प्रकाशित झाला लेख आणि आता डब्ल्यू एच ओने ने स्टेटमेंटच काढलेलं आहे ते की द सेफेस्ट लिमिट ऑफ ड्रिंकिंग इज झिरो पहिला थेंब इवन थे द वन ड्रॉप हार्म्स यू कारण इट इट बिगिन्स द चेन ऑफ ड्रिंकिंग म्हणून डब्ल्यू एच ओने ने युरोपच्या डब्ल्यू एच ओ शाखेने स्टेटमेंट काढलेलं आहे की याच्यानंतर समाजामध्ये दारू पिण्याचं प्रमाण झिरो असलं पाहिजे आरोग्यासाठी म्हणून या सर्वच दृष्टीने दारूचं समाजामधलं नियंत्रण झालंच पाहिजे तरी ज्यांना वाटत असेल की दारू असावी ते त्यांच्या स्वतःच्या सुखापायी किंवा व्यसनापायी समाजहिताकडे दुर्लक्ष करतात असा अर्थ होईल पण दारू बंदी निव्वळ पुरेशी नाही आणि म्हणून आम्ही जो गडचिलीच्या अंदोलनात शब्द कॉईन केला तो होता दारू मुक्ती त्यासाठी शासकीय दारूबंदी आवश्यक आहे शासन लायसन्स देत असेल तर दारू नियंत्रण अशक्य आहे म्हणून शासकीय दारूबंदी पाहिजे पण व्यक्तीची आणि गावाची दारू मुक्ती पाहिजे दोन्ही मिळून पूर्ण धोरण बनतं आणि तसा प्रयोग गेले अनेक वर्ष आम्ही करतो आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आता मुक्तीपथ या नावाने शासकीय दारूबंदी गावाची दारुमुक्ती गाव सामूहिक निर्णय घेऊन गावाची दारुमुक्ती लागू करतं आणि सहाशे गावांनी आपापल्या गावातील दारू सामूहिक निर्णयाने बंद केली आहे आणि व्यक्तीची व्यसनमुक्ती अशा तऱ्हेने एकूण दारुमुक्ती होते गडचुलीत हे घडत आहे हे वर्ध्यातही घडावं अशी माझी आकांक्षा आहे तुम्ही अनेक समाज परिवर्तनाच्या नवकल्पना नवोन्मेष दिले आहेत आणि त्याच्यासाठी अतिशय चपखल अशी शब्द योजना पण तुम्ही मराठी भाषेला दिली जसं दारूमुक्ती किंवा आरोग्य स्वराज्य किंवा इंग्लिशमध्ये सांगायचं तर होमबेस्ट न्यूबॉर्न केअर असे कितीतरी नवीन आयाम आपल्यासमोर आले तसंच निर्माण ही एक संकल्पना तुम्ही आणि राणीताईंनी दिली त्याच्यामध्ये युवांचा सिद्धार्थ ते बुद्ध असा प्रवास व्हावा असं प्रकर्षाने तुम्हाला का वाटलं आणि निर्माणची भावी दिशा काय असावी असं तुम्हाला वाटत ज्या दिवशी मी पंचावन्न वर्षाचा झालो त्या दिवशी राणी आणि मी असा विचार केला की आता आयुष्याच्या उतरणीला आपण लागणार केव्हा तरी आपलं थांबणार प्रश्न संपतच नाहीत समाजात प्रश्न अनंत आहे आणि आपण ते एक दोघच आहोत तर हे काही खरं नाही घड्या आणि म्हणून प्रश्न सोडवणारे समाजातले प्रश्न सोडवणारे नवे प्रयोगवीर निर्माण करणं हे आवश्यक आहे ही एकीकडे आम्हाला दिसलेली महाराष्ट्राच्या समाजाची गरज दुसरीकडे जे आम्हाला दिसलं की एकोणीसशे नव्वद नंतर महा भारताचं ग्लोबलायझेशन आणि मुक्त अर्थव्यवस्थेनंतर उत्पन्न सरा झपाट्याने वाढलं आहे त्यामुळे तरुणासमोरचा प्रश्न आता हा नाही उरलेला आहे की उद्या खायला मिळेल की नाही माधुकरी काही मागावे लागत नाही जगावं कसं याच्या आयोजनाचे प्रश्न संपले आहेत पण जगण्याला प्रयोजनच नाही कशासाठी जगायचं याचं काही उत्तर नाही आहे तरुणांकडे आणि म्हणून केवळ मग बारावीच्या स्पर्धा परीक्षा देणं त्याची पूर्वतयारी करत राहणं त्याच्यानंतर नीटची परीक्षा देणं किंवा युपीएससी एमपीएससीच्या परीक्षा देणं आणि त्याच्यातनं दोन टक्क्यांना प्रवेश मिळणं आणि अठ्याण्णव टक्क्यांनी डिप्रेशनच्या गर्तेत जाणं हे आजच्या युवकाचं करिअर पाथ बनलेलं आहे हे काही खरं नाही आणि म्हणून महाराष्ट्रातल्या युवांना सार्थक जीवनाचा शोधासाठी काय केलं पाहिजे याची एक प्रोसेस याची एक संधी आपण के निर्माण केली पाहिजे म्हणून निर्माणचं मुख्य टॅगलाईन आव्हानच असं आहे की निव्वळ अर्थप्राप्तीसाठी नाही अर्थपूर्ण जगा आणि अर्थपूर्ण जीवनाच्या शोधामध्ये युवा यासाठी म्हणून निर्माण सुरू करण्यात आलं महाराष्ट्रातले आता तर काय भारतातल्या सगळीकडनंच त्याला मुलं युवा अप्लाय करायला लागले त्यामुळे इव्हन आय आय एम आय आय टी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेस सगळ्याचे विद्यार्थी याच्यात येतात म्हणून तो अतिशय यशस्वी उपक्रम झाला आहे पण त्याचं मुख्य कारण असं की तरुणांना असलेली ही जी पोकळी आहे की जगायचं कशासाठी जीवनाला सार्थक कसं करायचं सा। याचा शोध घेण्याची संधी त्यांना निर्माणमध्ये मिळते त्याचं भवितव्य काय आमचा मुलगा लहान मुलगा अमृत हा निर्माणचा पहिल्या बॅचमध्ये त्याला ते एवढं आवडलं की त्याने आपल्या आय टीमधला जॉब सोडला आणि तो पूर्णवेळ निर्माणचंच काम करतो अमृतने आता नवी कल्पना मांडली आहे यूथ फ्लरिशिंग युवा पिढीचा सर्वांगीण विकास आणि याला पाश्चिमेमध्ये यूथ फ्लरिशिंग शब्द आहे तर महाराष्ट्रातल्या युवांना किंवा भारतातल्या युवांना यूथ फ्लरिशिंग त्यांना ब्लॉसमिंगची संधी मिळाली पाहिजे अरबा अब्राहम मॅस्लोची एक प्रसिद्ध थिअरी आहे माणसाला समाधान कशात मिळतं त्यातलं जे अंतिम आहे सर्वोच्च त्याला म्हणतात सेल्फ ऍक्च्युअलायझेशन तर सेल्फ ऍक्च्युअलायझेशनची संधी युवांना मिळणं आणि ते कुठे मिळतं तर सेल्फ ऍक्च्युलायझेशन समाजातल्या इतरांच्या दुःख आणि समस्याशी जोडून घेतल्याने मिळतं निव्वळ माझा बँक बॅलन्स वाढणं आणि मी विदेशांचे चार ट्रिप करणं आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहणं याच्याने सेल्फ ऍक्च्युलायझेशन होत नाही याच्याने सेल्फ कन्झम्पन होतं कंपन्या तुम्हाला भोगतात यू आर बिंग कन्झ्युम बाय द कमर्शियल इंडस्ट्री त्याच्याऐवजी मी जेव्हा समाजातल्या इतरांचे जे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःला जोडून घेतो तेव्हा माझं ॲक्च्युलायझेशन होतं माझ्या जीवनाला सार्थकता लाभते निर्माणच्या मार्फत पुढची दिशा जी आहे की सेल्फ ॲक्च्युलायझेशन कसं लाभेल प्रत्यक्ष जीवनाच्या प्रश्नाला भिडणारे प्रयोगवीर कसे निर्माण होतील ती निर्माण करण्याची प्रोसेस काय राहील आणि म्हणून एकविसाव्या शतकाच्या महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी जसं आय टीमध्ये इतरत्र स्टार्टअप्स होतात आहेत तसेच समाज परिवर्तनाचे नवे प्रयोग निर्माण व्हावे ही निर्माणची मी बरीच शिबिर शिबिरांना उपस्थित राहिली आहे किंवा खूप निर्माण मधून पुढे आलेल्या युवकांबरोबर माझा संबंध आलेला आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही ते काम करताय त्याचं कितीही कौतुक केलं तरी ते कमीच आहे असं मला वाटतं हा मुलाखतीचा समारोप काही रॅपिड फायर आपण त्यांना प्रश्न विचारू म्हणजे आणखीन काही गोष्टी आपल्याला एका अगदी थोड्या अशा वेळामध्ये माहिती होतील तर मी एका वाक्यात विचारणार आहे आणि एका वाक्यातच आपल्याला ते उत्तर आवश्यक आहे तर मी सुरुवात करते आणि करता जे तुमच्या मनात येईल तर ते तुम्ही उत्तर द्या पहिला प्रश्न आहे रोज सकाळी जंगलात फिरायला जाताना मी आजचा दिवस मला मिळाला याच्यासाठी मी अतिशय कृतज्ञ भावनेने जीवनाचे आभार मानतो कारण सत्तावीस वर्षापूर्वी मी मरणारच होतो ही संधी मला एक दिवस आजचा मिळालाय यासाठी मी कृतज्ञ भावनेने जीवनाचे आभार मानतो दुसरा प्रश्न आहे पिताजींच्या समाधी समोर मी जेव्हा बसतो तेव्हा माझे वडील ठाकूरदास बंग यांची एक समाधी आम्ही शोग्राम मध्ये के केली आहे आणि तिथे त्यांचा फोटो नाही आहे तिथे चरखा आहे चरख्याच्या प्रतिकृती समोर बसतो तेव्हा मी डोळे बंद करतो तेव्हा मी शी, 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 मी त्यांच्या चरख्याच्या मार्फत विनोबांशी गांधींशी आणि या वर्धा शहराशी कनेक्ट होत असतो जेव्हा डॉक्टर अभयभन आजोबांच्या रूपामध्ये असतात तेव्हा त्यांच्या नातवाबरोबर कनेक्ट होताना बघणं हे आपल्याला सुद्धा बघणाऱ्याला एक खूप छान तो अनुभव असतो त्यामुळे पुढचा प्रश्न तोच आहे माझा नातू अर्जुन म्हणजे माझ्यासाठी माझ्यासाठी तो जगातला आनंदाचा आश्चर्याचा आणि आशेचा सर्वात मोठा ठेवा आहे आणि मी त्याला सांभाळतो तेव्हा नंतरही जीवन सुरू राहणार आहे असं मला आश्वासन मिळतं तुम्हाला गाण्यांची संगीताची खूप आवड आहे त्यामुळे पुढचा प्रश्न मी तसाच विचारते माझी आवडती हिंदी गाणी हा हा मोठा कठीण प्रश्न आहे अनेक गाण्यातनं एक गाणं निवडणं जवळपास अशक्य आहे पण तरी विचाराल मला या क्षणी जे आठवत आहे पूछो ना कैसे मैने रेन बेताई हे मन्नाडेचं गाणं आणि ते स्वतः खूप छान गातात सुद्धा त्यामुळे तुमचा आवडता राग माझा आवडता राग यमन कल्याण आणि भीमपला असेल शोधग्राम मधला सर्वात आवडता ऋतू वसंत ऋतूला तोड नाही आणि शोधरा म्हणजे त्याच्या अवतीभोवती असल्या जंगलामध्ये जितक्या प्रकारची फुलं फुलतात आणि सुगंध लुटला जातो तो अद्वितीय असतो या सगळ्यामधलं आवडतं झाड शिरीषाचं आणि शिर्षाच्या झाडाला जेव्हा फुलं लागतात तुम्ही त्याचा वास घेऊन बघा माझ्या लहानपणी महिलाश्रमच्या समोर एक मोठा शिरीषाचा महावृक्ष होतं त्यामुळे शिर्षाचं झाड माझं सगळ्यात आवडतं मला अंतर्मुख करणारा वर्षातला सगळ्यात महत्वाचा दिवस अंतर्मुख होऊनच त्याचं उत्तर दिलं पाहिजे माझा जन्मदिवस तो काही सांगत नाही पण माझ्या जन्मदिवशी मी गेल्या वर्षभराचं सिंहावलोकन करतो आणि पुढे मला माझ्या जीवनाची जी काय दिशा ठेवायची आहे याच्याविषयी काही नवे संकल्प करतो तो माझ्यासाठी सगळ्यात अंतर्मुख करणारा दिवस असतो अध्यात्माची माझी व्याख्या मी पणा विसरून सगळ्या विश्र विश्वाशी एकरूपता अनुभवणे म्हणजे अध्यात्म सामाजिक कार्यकर्त्यासाठी निवृत्ती म्हणजे सामाजिक कार्यकर्त्याला निवृत्ती नाही कारण इथे समाजात कायमच प्रश्न असणार म्हणून सामाजिक कार्यकर्त्याला नव्या नव्या प्रश्नाला तोंड द्यावंच लागणार आणि तरीही रोज रात्री झोपण्यापूर्वी आज दिवसभर केलेल्या कामापासला निष्काम कर्मयोग म्हणून त्यापासून निवृत्ती घेणे हे रोजचीच निवृत्ती असते आणि शेवटचा प्रश्न माझ्या मनातली माझी मुख्य ओळख डॉक्टर संशोधक सामाजिक कार्यकर्ता की आणखी काही हे सर्व पण त्यासोबतच माझी एक ओळख माझ्या मनात आहे इच्छा आहे लेखक आणि शेवटी मी असं म्हणेन माझ्या मनात खोलवर जर कोणती माझी ओळख ओळख असेल ते एक लहान मूल खूपच <laughs> छान आता विवेक सावंत या कार्यक्रमाचा समारोप करतील वेळेची <laughs> मर्यादा असल्यामुळे मी मुक्तानी दिलेला आदर्श पाळून एकाच वाक्यात समारोप करीन की आज आपल्याला या मुलाखतीमध्ये गांधीजींच्या शब्दात सांगायचं सा तर एक सत्याग्रही सायंटिस्ट भेटला धन्यवाद